ओहो गुड मॉर्निंग एवरीवन. आज आपल्याला आपला टॉपिक आहे सेवन बेसिक्स रूल्स फॉर सिस्टम तक्ते. म्हणजे काय की आपला जो बिझनेस डेक्स एंड बिझनेस आहे तो डेव्हलप करण्यासाठी किंवा रादर दुसरा कुठलाही बिझनेस डेव्हलप करण्यासाठी काही बेसिक्स त्याचे रूल्स असतात. तर आपला बिझनेस डेव्हलप करण्यासाठी काय बेसिक्स रूल्स आहेत तर त्याबद्दल आपल्याला गायडन्स देणार आहेत आपले ग्रेट अप्लायन मिस्टर प्रशांत पवार सर. आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी सेशन स्टार्ट करावं. सगळ्यांना स्क्रीन दिसते का? येस. पहिल्या स्क्रीन मध्ये जो फोटो दिसतोय त्याच्याबद्दल मला जर तुमचे व्ह्यूज हवेत नक्की याच्यात. हा जो फोटो आहे या फोटो मध्ये नक्की काय दिसते तुम्हाला सांगा, सांगू शकाल? स्टेप बाय स्टेप ते सर सक्सेस कडे जात आहेत आणि सक्सेसचा झेंडा रोवलाय त्यांनी. ओके प्रिया मॅडम. मुलगी मॅडम जे म्हणाले तेच असं मला पण तेच वाटतंय. दळू साहेब बरोबर सेम 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 सगळे सेम आहेत. सगळे सेम बघा महत्वाचं काय की हिची चार माणसं आहेत, ही चार माणसं तिथे पोहोचली आहेत बरोबर ना. चार माणसं पोहोचली आहेत आणि ते यशस्वी शिखरावर पोहोचले आहेत आणि तिकडे ते सेलिब्रेट करतात की आम्ही पोहोचलो बरोबर आहे. आता ते तिकडे जे पोहोचले आहेत तर रस्ता त्याने जो पार केलेला आहे तर रस्ता पार करताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या, त्यांना कोणत्या अडचणी आल्या आहेत, तर त्याच्या त्यांनी कशी मात केली आणि नक्की त्यांना काय करायला पाहिजे होता हे त्यांनी फुटप्रिंट सगळे मागे मागे ठेवलेत. हे या रस्त्यावर चालल्यानंतर असं असं होतंय मग आपलं पण काय करायचंय. त्यांनी जे फुटप्रिंट त्यांनी दिलेले आहेत जे पावर खुणाचे, हा त्या पाऊल खुणाच्या दिलेत ना, त्या पाऊल खुणा त्याच पाऊल खुणावरती पाऊल ठेवून चालायचे. आणि जर त्या पाऊल खुणावरती पाऊल ठेवून चाललं की बरोबर सगळं ते यशाच्या मार्गावर शिखरावर सगळे व्यवस्थित पोहोचू शकतील. पण काय होतंय की हा व्यवसाय म्हटलं ना की लोकांना असं वाटतं की हा व्यवसाय म्हणजे प्रोडक्ट विकले की हा व्यवसाय झाला नाही. ट्रॅडिशनल बिझनेस आणि हा हा व्यवसायाचे फरक आहे. जशी प्रत्येक व्यवसायाला एक सिस्टम असते, जसे एक हॉटेल व्यवसाय म्हटलं त्या हॉटेल व्यवसाय चालवण्यासाठी पण एक सिस्टम आहे की सकाळी किती वाजता ओपन होणार, किती वाजता बंद होणार, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक सिस्टम आहे. तसेच ऑफिसमध्ये पण एक सिस्टम आहे की ऑफिस किती वाजता ओपन होणार, किती वाजता बंद होणार, आणि ऑफिसच्या सिस्टमप्रमाणेच त्यांना काम करावं लागतं. आपल्या मनाची सिस्टम लावून चालते का ऑफिसमध्ये काम करणार नाही? दळवी साहेब तुम्ही बँकेत आहात, बँकेची सिस्टम प्रमाणे काम करावं लागतं की आपल्या मनाच्या सिस्टम प्रमाणे काम करावं लागतं? दळवी साहेब माझा आवाज येतो ना व्यवस्थित? हा प्रत्येक ठिकाणी म्हटलं ना, प्रत्येक ठिकाणी आपली स्वतःची एक सिस्टम असते आणि त्या सिस्टम प्रमाणेच काम करावं लागतं. भले आता दळवी साहेब काम करत असेल, बँकेत काम करत असले तरी ते स्वतःच्या मनाने काही डिसिजन घेऊ शकत नाहीत, त्यांना बँकेच्या नियमाप्रमाणेच त्यांना चालावं लागणार. तसंच बाकीचे कुठल्याही ऑफिसमध्ये काम करायचं म्हटलं तर त्यांच्या नियमाप्रमाणेच काम करावं लागणार. तसंच हा व्यवसाय देखील आहे, या व्यवसायामध्ये देखील एक सिस्टम आहे की लोक बोलत की आम्हाला यश मिळालं नाही. यश का नाही मिळालं? कारण की सिस्टम फॉलो नाही केली. जर सिस्टम जर कोणी फॉलो करेल तर 100% यश मिळेल. तर हे नक्की काय आहे, सिस्टम हे नक्की काय आहे? हां ह्याचे 7 स्टेप्स आहेत, बेसिक आहेत. आता ह्या जे मी जी देतोय तुम्हाला आज हे बेसिक्स आहेत. बाकी जे पुढचे जे ते मॅन्डेट ते पुढे ते मी तुम्हाला सांगेनच, ते नंतर येतील. त्याचा आज चर्चा आपण नाही करणार आहोत. आपण आज महत्वाचे जे 7 बेसिक्स आहेत ना त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. जर तुमचा बेसिक म्हणजे पाया मजबूत झाला तर वरती डॉलर हा उभा करता येतो. तर या बेसिक म्हणजे नक्की काय आहे? तर पहिलं बेसिक जे आहे सगळ्यात महत्वाचं ते काय आहे? पहिलं बेसिक आहे मेकिंग ऑफ लिस्ट. आता मेकिंग ऑफ लिस्ट, लिस्ट म्हटलं तर 2 प्रकारची लिस्ट आहे. पहिली लिस्ट कुठली बनवायची आणि दुसरी लिस्ट कुठली बनवायची. तर ह्या लिस्ट मध्ये पहिली लिस्ट जी आहे ती कसली बनवायची आहे? ड्रीम लिस्ट. ड्रीम लिस्ट म्हणजे काय की आपल्या स्वतः स्वप्नांची यादी. आता स्वप्नांची यादी म्हणजे काय? बघा ह्या व्यवसायामध्ये आपण लाखो करोड रुपये आपण काय इन्व्हेस्ट करत नाही बरोबर. काही थोडक्या रकमेमध्ये आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो. मनात म्हटलं समजा एखाद्याकडे पैसा नसेल
तरी तो फक्त 400 रुपये पण बिझनेस सुरू करेल कि 500 रुपये पण बिझनेस करू सुरू करू शकेल सुरू करू शकेल आणि 1 लाख रुपये कमवू शकेल, नाही असं नाही. पण ह्या व्यवसायामध्ये काम करण्यासाठी डेडिकेशन येण्यासाठी महत्त्वाचं काय असतं, जसं एक एक व्यावसायिक बघतो आपण, तो 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करतो, 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याला झोप लागत नाही, दुसऱ्याशी तो बरोबर व्यवसायाचा जो जो टायमिंग आहे त्या टायमिंगलाच बरोबर ओपन करणार आणि बरोबर क्लोज करणार, जास्तीत जास्त कस्टमर कसे येतील, माझा कसा व्यवसाय वाढेल, हे तो ह्याचा तो विचार करतो. ह्याचा तो का विचार करतो, कारण का त्याने पैसे इन्व्हेस्ट केले असतात आणि त्याला माहीत असतं की जर मी पैसे इन्व्हेस्ट केले तर या महिन्या अखेरीस जर मी बाहेरून लोन घेतलं असेल तर महिन्या अखेरीस मला बाकीचे जे काही खर्च आहे ते खर्च लोकांना द्यायचे असतील, ऑफिस स्टाफ असेल, बाकीचे काही गोष्टी असतील, त्यांचा सगळं खर्च द्यायचं असेल तर मला काम करावं लागेल, मला हा व्यवसाय व्यवसायाप्रमाणेच करावा लागेल. तसंच आहे ह्या व्यवसायामध्ये मोटिवेट, हमेशा प्रत्येक वेळी मोटिवेट राहण्यासाठी, कारण काय इथे कोण तुम्हाला फोर्स करत नाही, कंपनी तुम्हाला किंवा फोर्स करत नाही की तुम्ही आता रजिस्ट्रेशन झालेलं आहात तर तुम्ही कामच कर तुम्हाला करायचं आहे, तुमच्या पाठी फोन करत बसणार असं नाही करणार. तर ह्या व्यवसायामध्ये मोटिवेट राहण्यासाठी, सतत काम करण्यासाठी, तर आपल्याला मोटिवेट कोण करणार, तर आपली स्वप्न. कारण सांगा ह्या आपण व्यवसायात आपण आलो आहे तर ह्या व्यवसायामध्ये आपण आलो आहे तर एक काही मोठं आहे, काही आपला काही उद्देश आहे, बरोबर. तर उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण आलो आहे. आता उद्देश मे बी काही असू शकेल, कदाचित तुम्ही स्वतःची स्वास्थ्य चांगलं मिळवण्यासाठी म्हणून आला असाल कदाचित, किंवा काही आर्थिक जे स्वप्न असतील किंवा मोठे म्हणजे जे स्वप्न असतील ते पूर्ण करण्यासाठी आला असाल, कारण काही असू शकेल, बरोबर. पण मग ह्या व्यवसायामध्ये मोटिवेट राहण्यासाठी तुम्हाला तुमची स्वतःची ड्रीम लिस्ट बनवावी लागेल. ड्रीम लिस्ट म्हणजे एक नक्की काय की आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी. आता या ड्रीम लिस्टमध्ये काहीही असू शकतो, काही म्हणजे काही असू शकतो. कोणाला जर घर घरात एखादं घर छोटं असेल तर त्याचं स्वप्न असू शकेल माझं 1 BHK असावं, किंवा कोणा स्वप्न असेल की माझ्या ह्या शहरात नाही माझ्या दुसऱ्या शहरात मोठं घर असावं, असं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं काही पण अशी स्वप्न असू शकतात. किंवा मी स्वतः एज्युकेशन घेतलेलं नाही आहे पण माझ्या मुलांना देखील चांगलं एज्युकेशन घ्यावं, हे पण त्याचं स्वप्न असू शकेल. असं कसं, किंवा माझ्या बँकेत मोठा फंड असला पाहिजे, बँक बॅलन्स जास्त असला पाहिजे, असं देखील स्वप्न असू शकेल. किंवा माझी मोठी चांगली गाडी असू शकेल असं पण स्वप्न असू शकेल. काही स्वप्न काही असू शकतं, पण त्या स्वप्नाची एक यादी तुम्हाला बनवावी लागेल. आता यादी स्वप्नाची यादी बनवताना नक्की काय करायचे, तर पहिलं तुम्हाला जवळच्या याच्यामध्ये शॉर्ट टर्ममध्ये जे तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्याची लिस्ट बनवण्याची गोष्टी, आणि ज्या लॉंग टर्म पर्यंत चालणाऱ्या ज्या आहेत, जे समजा एखाद्या व्यक्तीला मोठं घर घ्यायचं असेल, समजा मुंबईसारख्या शहरात घर घ्यायचं असेल, तर मुंबईसारख्या शहरात घर घ्यायचं 1 BHK किंवा 2 BHK घ्यायचं म्हणलं तर करोड रुपये पाहिजे. तर करोड रुपये पाहिजे असेल तर लगेच काय ते 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात लगेच मिळणार नाही आहेत, तर त्याला काय ते समथिंग एक वेळ झाला, टाइम पिरियड झाला की 1 वर्ष 2 वर्षानंतर मला माझं हे स्वप्न पूर्ण, की 5 वर्षाचं माझं टार्गेट आहे, 5 वर्षामध्ये मला माझं मोठं स्वप्न आहे ते ह्या मुंबई शहरामध्ये मला 2 BHK घ्यायचं आहे. मग हे जे ते स्वप्न आहे हे त्याचं मोठं मोठं टार्गेट आहे, मोठं मोठी ड्रीम आहे, मोठं स्वप्न आहे, म्हणून तो काय करेल तो शेवटला ठेवेल. पण त्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची जी काही छोटी छोटी जी स्वप्न आहेत ती स्वप्न तुम्हाला बांधावी लागतील, ती त्यांची तुम्हाला यादी करावी लागेल. तर ह्या आता ह्या व्यवस्थेमध्ये आल्यानंतर तुमचं पहिलं स्वप्न काय असू शकेल सांगू शकाल कोण, तुमचं पहिलं स्वप्न काय असेल हवे ह्या व्यवस्थेमध्ये? मोनी मॅडम, प्रिया मॅडम, फ्री करायचे, आणखीन आणखीन काय, आणखीन काय, स्वास्थ्य मेबी, पहिल्यांदा स्वतःच स्वास्थ्य गेन करायचंय प्रोडक्ट खाऊन खाऊन, ओके, आणि नंतर मग इतरांना सांगता सांगता आपले प्रोडक्ट फ्री करून घ्यायचे. बरोबर, अजून काय असू शकतं? नाही, दुसरं स्वप्न काय असू शकेल? दुसरं स्वप्न काय असू शकेल? गाडी घ्यावी किंवा म्हणजे चूक आपण इथेच करतो की आता जसं मोहिनी मॅडम सांगितलं की पहिलं स्वप्न प्रोडक्ट आपले फ्री करणं, हे बरोबर आहे, प्रोडक्ट आपले पहिले फ्री करायला पाहिजे हे आपलं पहिलं स्वप्न असलं पाहिजे. आता दुसरं स्वप्न गाडी येणे, दुसरं स्वप्न काय पाहिजे, तुमची 6 फ्रंट लाईन तयार होते का? ह्या व्यवसायामध्ये प्लान सांगितलेला आहे 6 36 216, हे कसं करता येईल,
फ्रंटलाईन 6, सेकंड जनरेशन 36, हे होते काय? हे सेकंड ड्रीम ठेवायला पाहिजे. थर्ड ड्रीम मध्ये तुम्ही काय जाल? तुमचे स्टार जन कन्फर्मेशन किंवा स्टार उभी कन्फर्मेशन, बरोबर आहे. मग फोर्थ त्याच्यात तुम्ही काय जाणार की डायमंड लेवल, बरोबर आहे. पण त्याचबरोबर ज्यावेळी तुमचे 6-36 होतात त्यावेळी बघायला पाहिजे तुमचं सेकंड हे जे की माझं 10,000 व्हाउचर तयार होतं का. 10,000 व्हाउचर तयार झाल्यानंतर माझं स्वप्न, नेक्स्ट स्वप्न पाहिजे माझं 50,000 व्हाउचर तयार होतं का. स्टेटस ही सेकंडरी होऊ शकेल, पण फर्स्ट तुमचं जे ड्रीम आहे जे हे तुमचं ह्या व्यवसायामध्ये माझे एवढं रकमेचं माझं व्हाउचर तयार झालं पाहिजे. पहिल्या ह्याच्यात पहिलं म्हणजे प्रोडक्ट फ्री झाले, सेकंड ह्याच्यात तुमचं 10,000 व्हाउचर, थर्ड ह्याच्यात तुमचं 50,000 व्हाउचर. जर ह्या तुम्ही 3 स्टेप पार करताय, तिसऱ्या स्टेपला तुम्ही पोहोचताय, त्यासाठी तुम्ही वेळ देताय, तर तिसऱ्या स्टेपला पोहोचल्यानंतर तुमचा एक विश्वास तुमचा तयार होईल, एक कॉन्फिडन्स, एक बिलीफ लेवल वाढेल, बरोबर आहे. मग मला सांगा, तर ह्या ड्रीम लिस्ट तुम्ही बनवलीत की तुमचे तुमची सगळे स्वप्न तुम्ही लिहून काढलीत, बरोबर आहे. आणि ही केव्हा काढणार तुम्ही? केव्हा पण तुम्ही काढू शकाल. मोनी म्हणून तुमची तयार आहेत का स्वप्नांची लिस्ट? नाही, नाही ना? नोट डाऊन नाही केली आहे. करते करते नेक्स्ट मीटिंग मध्ये मी असं नक्की असणार. हा, बरस बरेचसे लोक करतात की आपण ड्रीमिंग करतात म्हणजे मनातल्या मनात तयार करतात, विचारात तयार करतात. बघा, माझ्या अनुभवाने, माझा जो अनुभव आहे त्या सांगतो, जी स्वप्न तुम्ही वहीवरती उतरवाल ना, तीच स्वप्न तुमच्या जीवनामध्ये प्रत्यक्षात येतील. आणि तुम्ही करून बघा, हे 100%. हे माझं पण स्टेटमेंट नाही, तर बरेच मोठे मोठे जे व्यक्ती आहेत ते काय करतात मला सांगा. एखादी जी कंपनी आहे, ही कंपनी जी सुरुवात करते, बरोबर आहे, ती प्रोजेक्ट बनवते ना. प्रोजेक्ट म्हणजे काय असतं, त्यांचं ड्रीम असतं ना. मग ती प्रोजेक्ट मनामध्ये ठरवते की पेपर वर काढते उतरवून, बरोबर, पेपर वर. पेपर वर काढते. मग पेपर वर काढल्यानंतर मग छोट्या छोट्या गोष्टी ज्या काय आहेत त्या त्याची ती यादी तयार करावी लागते पूर्ण करण्यासाठी, बरोबर. मग त्याच्यात काही अडचण येत असेल मग त्याला पर्याय पर्याय ते शोधत असतात. तसंच आहे, हे पण आपलं एक मोठं स्वप्न आहे इथे. मग आता ड्रीम लिस्ट तुम्ही बनवलीत, ड्रीम लिस्ट पूर्ण झाल्यानंतर, बरोबर आहे, ही ड्रीम लिस्ट तुम्ही आजच्याच तुम्ही लिहा. आजच्याच बघा, ड्रीम लिहायला तुम्हाला पैसे लागत नाहीत, बरोबर आहे. एखादी वही घेतली, एखादा पेपर घेतला, मी सांगेन एखादी वही तुम्ही बनवा पेपरपेक्षा, कारण पेपर आज आहे तर उद्या नाही, पण वही तुमच्याकडे राहील, बरोबर आहे. सुरुवातीपासून तुम्हाला जे जे तुम्हाला आयुष्यात हवे आहे, हवं आहे, ते सगळं तुम्ही क्रमाक्रमाने लिहून काढा. मी सिक्वेन्स मागे पुढे असू शकेल, काही हरकत नाही, पण सगळे स्वप्न पण लिहून काढा. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा की ती स्वप्न लिहिल्यानंतर दुसऱ्या पेजवर किंवा तिसऱ्या पेजवर जेवढे 100 100 स्वप्न तुम्हाला लिहायचे, किती लिहायचे? 100. आठवण आठवून लिहा तुमच्या आयुष्यात काय काय कमी आहे जे तुम्हाला हवं आहे, असे तुम्हाला 100 प्रश्न 100 स्वप्न तुम्हाला लिहायचे, बरोबर. आणि 100 स्वप्न लिहिल्यानंतर मग तुम्ही त्यांना ते क्रमवार लावा की पहिलं कुठलं करायचं, दुसरं कुठलं, तिसरं कुठलं, चौथं कुठलं, हे तुम्ही क्रम लावा त्याचा. करू शकाल? हॅलो हॅलो. हो, हां येस, नक्कीच करू. हां, बघा, ह्या 2 दिवसात करू शकाल तुम्ही? 2 दिवसामध्ये नक्की स्वप्न. नक्की. हां, नोट डाऊन करायची, सगळे पेपरवर नोट डाऊन करायची, क्रमाक्रमाने लिहायची, ठीक आहे. त्याच्यानंतर स्वप्न लिहिल्यानंतर आता स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? रॉ मटेरियल पाहिजे ना, कच्चा माल पाहिजे की नाही स्वप्न पूर्ण करण्यासाठी. मग रॉ मटेरियल म्हणजे काय? तर आपले प्रॉस्पेक्ट लिस्ट, म्हणजे आपले व्यवसायामध्ये आपल्याला जे पार्टनर्स घ्यायचे आहेत त्यांची लिस्ट, त्यांची लिस्ट तुम्हाला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. आता ही लिस्ट तुम्हाला बनवायची, आता ही लिस्ट कशी बनवायची आहे त्याचा बघूया. बघा, हे ड्रीम्स लिस्ट, ड्रीम लिस्ट, अनसक्सेसफुल पीपल म्हणजे जे अयशस्वी लोक, ती काय करतात? ते काय करतात? ते कामाला सुरुवात करतात, बरोबर. आणि मग काय करतात? ते कामाला सुरुवात करतात आणि मग ते करतात माध्यम शोधतात त्यांच्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी. हां, आणि मग तिसरी स्टेप काय करतात? मग ते स्वप्न बनवतात. हे अनसक्सेसफुल जे लोक आहेत ते काम करतात. आणि सक्सेसफुल लोक काय काम करतात? पहिले काय करतात? ते ड्रीम्स तयार करतात. ड्रीम्स तयार केल्यानंतर मग ते सेकंड स्टेज काय करतात की मीडियम म्हणजे माध्यम शोधतात ते त्यांच्या ते ड्रीमपर्यंत पोहोचण्यासाठी. हां, आणि त्यासाठी तिसरं काय करतात? मग ते सरळ कामाला लागतात, बरोबर. त्या ड्रीमपर्यंत पोहोचण्यासाठी सरळ ते काम लागतात. मग ड्रीम तयार झाले, तुमचं माध्यम सापडलं, तुम्हाला काय करायचं आहे आणि नंतर तुम्ही डायरेक्ट कामाला सुरुवात करायची. आता सांगा, आता आपण जसं म्हटलं की बाबा मला मला 1 BHK घ्यायचं आहे, 1 बेडरूम हॉल किचन घ्यायचं आहे मुंबईसारख्या शहरात, ते समजायची त्याची किंमत 2 कोटी आहे. आता 2 कोटी हे ड्रीम तयार झालं, बरोबर. मग आता त्याच्यासाठी माध्यम शोधलं पाहिजे. मग माझ्याकडे माध्यम आता सध्या काय अवेलेबल आहे, काय काय माझ्याकडे शक्य आहे? समजा मी एखादा जॉब करत असेल, ते जॉबमध्ये हे पूर्ण होऊ शकेल का? नाही.
जॉब मग हे जॉब करता करता मला दुसरं काही माध्यम शोधायला पाहिजे. मग मे बी मला मी असं टार्गेट येणार 5 वर्ष मला घ्यायचंय बरोबर. मग 5 वर्षामध्ये कदाचित त्याची आता त्याची किंमत 2 कोटी आहे, तर 5 वर्षात मे बी त्याची किंमत 3-4 कोटी होऊ शकेल. मग मला 4 कोटीची मला आवश्यकता आहे 5 वर्षानंतर. मग त्यासाठी माझ्याकडे दुसरं कुठलं आहे, हा तर माझे काही थोडेफार सेव्हिंग आहेत, ते कदाचित मी शेअर मार्केट लावेल, शेअर मार्केटमध्ये खेळीन, असं काय काय तो माध्यम शोधेल बरोबर आहे. आणि माध्यम शोधल्यानंतर मग काय करेल, तो त्याच्या काम करायला सुरुवात करेल. म्हणजे काय आता त्याने ठरवलं की बाबा हा 2-4 कोटीचं मला घर घ्यायचं आहे, हा तर त्याच्यामुळे माझ्या थोडे पैसे आहेत, तर शेअर मार्केट लावेल, हा त्याने विचार केला, माध्यम त्याने शोधला, नंतर तो काय करेल, त्याच्या तो काम करायला सुरुवात करेल. तसंच आपल्या ह्या व्यवसायामध्ये आपलं जर ठरवलं, उद्देश ठरवलं, स्वप्न ठरवली, तर आपल्याकडे माध्यम तर तयारच आहे, आपलं माध्यम म्हणजे डीएक्सन आहे बरोबर. मग आता ह्या माध्यमातून काय करायचं, तर आपल्याला कामाला सुरुवात करायची, माध्यम तर आपल्याकडे आहे, आपल्या काय कामाची काम सुरुवात करायची गरज आहे. मग काम नक्की काय करायचं, तर काय करायचं, ड्रीम ड्रीम म्हणजे नक्की काय, डेअर टू ड्रीम. ड्रीम म्हणजे कशी काय, साधे साधे सुद्धा नाही, जे ड्रीम बघायला ना मी भीती वाटली पाहिजे की बापरे एवढं मोठं ड्रीम, आता एखाद्या मला रोल्स रॉयस घ्यायची आहे, रोल्स रॉयस, अरे माझ्या घराने कोणी साधी गाडी पण घेतली नाही, तर तो रोल्स रॉयल्स का घेईल. मग रोल्स रॉयल्स ही जे गाडीचे स्वप्न बघते, तर ती भीतीदायक आहे ना, म्हणजे ती पूर्ण होऊ शकेल की नाही ही भीतीदायक आहे. म्हणजे अशी स्वप्न पहा की जी दुसऱ्याला पाहण्यामधून भीती वाटली पाहिजे, अरे बापरे एवढं मोठं स्वप्न, असं नाही म्हटलं पाहिजे. डेअर टू ड्रीम, नंतर रिमेंबर युअर ड्रीम, कायम तुम्ही तुमचे स्वप्न आठवण करत राहा की मला ही गाडी घ्यायची आहे, मला अमुक मला इन्कम मिळवायचंय, किंवा मला हे घर घ्यायचंय, मला ह्या ठिकाणीच घर घ्यायचंय, माझ्या मुलांना हे शिक्षण द्यायचे. एम्ब्रास युअर ड्रीम, ड्रीम ड्रीमला चेज करत राहा, त्यासाठी तसंच कार्यरत राहा, कार्यरत. ऍक्शन फॉर ड्रीम, ड्रीमसाठी तुम्ही ऍक्शन करत राहा. आणि मास्टर युअर ड्रीम, कधीच विसरू नका तुमचं स्वप्न काय. मग फॉर्मॅट ऑफ ड्रीम्स लिम्स, आता हे ड्रीम्स जे आहे त्याचे एक फॉर्मॅट दिलेलं आहे की शॉर्ट टर्म लिस्ट, म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये काय आपण लिहिणार, ड्रीम्स काय असू शकते, मी मोबाईल असू शकेल, आता सध्या माझ्या व्यवसायाला एक चांगला मोबाईल हवाय, तर ते एक ड्रीम मध्ये येऊ शकतो बरोबर. मग आता काय मला ते मोबाईलची किंमत आहे 10,000-12,000, तर माझं पहिलं गोल काय 10 ते 12,000 कमवणं, एक मोबाईल घेणं. सेकंड मिड टर्म असू शकेल की मला 6 महिन्यामध्ये मला एक बाईक घ्यायची आहे, ट्रॅव्हलिंगसाठी माझ्याकडे बाईक असेल तर बेस्ट आहे, किंवा माझ्याकडे स्कूटी असेल तर बेस्ट आहे, म्हणजे मी जवळपासची एरिया मी कव्हर अप करू शकेन. आणि लॉंग टर्म लिस्टमध्ये काय, मला मोठं घर हवं आहे, हे लॉंग टर्ममध्ये तसं मला म्हटलं. आता लिस्ट बनवायची, लिस्ट बनवण्यासाठी काय करायचं, आता लिस्ट म्हटलं ते सगळे म्हणतात ना माझ्या डोक्यात आहे लिस्ट, किंवा माझे मला माहिती आहे कोणाला घ्यायचं कोणाला नाही बरोबर. तर मला सांगा की लिस्ट जी आपण बनवतो किंवा जी आपण जी डोक्यात ठेवतो, ते सगळी अटेंडन्स लक्षात राहते का आपल्याला, की त्या सगळ्या व्यक्तींमध्ये आपण पोहोचू शकतो का, जी आपण आपल्या मनामध्ये असते. तर त्यासाठी त्या लिस्टसाठी काय करायचं आहे, तर तुम्हाला लिस्ट ही तुम्हाला पेपरवर लिहायची, हे तुमचं रॉ मटेरियल आहे बरोबर. पेपरवर लिहिताना आपल्या फॉर्म्युला की आता कसं लिहिणार, आपण उलटंसुलटं काय पण लिहितो. तर पहिल्या फेरीत काय करायचं, तुम्हाला जेवढी तुम्हाला जी नावं आठवतात बरोबर, त्या सगळ्यांची नावं तुम्हाला लिहायची आहेत बरं. मी हे म्हटलं तुम्हाला नावं आठवतात, ती नावं कुठली, तुमच्या जवळपासच्या व्यक्तींची, तुमच्या ओळखीच्या व्यक्तींची बरोबर. कारण एखाद्या म्हटलं एखाद्याला काय वाटलं की तुम्हाला जी नावं आठवतात त्या सगळ्यांची नावं लिहा, त्याने सगळ्यांनी नावं लिहिली, अमिताभ बच्चन, जया भादुरी, सगळ्यांनी नावं लिहिली बरं, हे आपल्या जवळ आहेत का, तर नाही बरोबर. मग आपल्या कशी कुठली लोकांना नावं लिहायची की जी आपल्या जवळपास आहेत, आपल्या ओळखीची लोक आहेत, त्यांच्यासाठी मग आता ह्यांची लिस्ट कशी बनवायची बरोबर. तर त्यासाठी एक फॉर्म्युला दिला, फॉर्म्युला काय, फ्रेंड्स फॉर्म्युलाने आपली एक लिस्ट बनवा. आता या फ्रेंड्समध्ये कशी फॉर्म्युला लिस्ट बनवायची, तर फ्रेंड्समध्ये एफमध्ये पहिला एफ येतो फ्रेंड्समध्ये, तर या एफमध्ये आपल्या सगळ्या मित्रांची किंवा मैत्रिणीची जी नावं आहेत, जी म्हणजे आता मैत्रिणी शाळेतल्या मैत्रिणी असू शकतात, कॉलेजमधल्या असू शकतात, किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये मैत्रिणी आपल्या असू शकतात, किंवा ऑफिसमधल्या असू शकतात, या सगळ्या मैत्रिणींची किंवा मित्रांची नावं आपण त्या फ्रेंड्स लिस्टमध्ये लिहायची आहेत. आता आपण हे कच्चा माल तयार करतोय, अजून आपण फायनलला गेलो नाही. सेकंड याच्यात काय करायचे, आपले रिलेटिव्ह, हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत, आणि याची तुम्हाला काळजीपूर्वक सगळ्यांचीच नावं तुम्हाला लिहायची, आठवून लिहायची रिलेटिव्ह, कारण तुमची स्वप्न पूर्ण करायला हीच लोक तुम्हाला कामाला येतील, कारण हे तुमचे मोटिवेशन आहेत, मोटिवेटर आहे तुमचे, तुम्हाला मोटिवेट करणारे लोक असतील. कशाप्रकारे मोटिवेट करतील तुम्हाला पुढे सांगतोच मी. त्याच्यानंतर येईल इन्स्टिट्यूशनल फ्रेंड्स, जसं मी सांगितलं की एखादं मी टायपिंग क्लास जॉईन केला आहे, कम्प्युटर क्लास जॉईन केला आहे, इन्स्टिट्यूशनमध्ये ज्या तुम्हाला भेटलेत, जे तुमचे मित्र झालेत, मैत्रीण झालेत, असे लोक लिहा, इन्स्टिट्यूशनल फ्रेंड्स. त्याच्यानंतर एम्प्लॉईज, ज्या जिथे तुम्ही कामाला आहात
हां त्या एम्प्लॉईची नावं, हां तुमच्या आजूबाजूला जे कर्मचारी त्यांची नावं असं, त्याच्यानंतर नेबर्स जिथे तुम्ही राहता तिथे तुमच्या नेबर्स म्हणजे शेजाऱ्यांची नावं। आता कदाचित तुम्ही एखाद्या भाड्याने राहत असाल तर पूर्वीच्या ज्या ठिकाणी तुम्ही भाडेकरून राहत होता भाड्याने तिथले त्यांची पण नावं तुम्हाला लिहायची आहेत। नेबर्स म्हणजे तुमच्या आजूबाजूचे जे राहतात त्या आजूबाजूचे जे लोक आहेत शेजारी आहेत त्यांची नावं। एखाद्या बिल्डिंगमध्ये कदाचित तुमचे समजा एखाद्या बिल्डिंगमध्ये 20 फ्लॅट असतील, हां तर ते तुमचे शेजारी आहेत, ते 20 फ्लॅट मध्ये राहणे जे लोक आहेत त्यांची नावं लिहा नेबर्स। त्याच्यानंतर डॉक्टर्स, आता डॉक्टर्स वेगळ्या प्रकारचे असतात, कदाचित घरात कुत्रा पाळला असेल तर कुत्र्याचा पण डॉक्टर असू शकतो, बरोबर आहे। माणसांचे तर डॉक्टर आहेत, हां त्यांची नावं कुत्रा डॉक्टर म्हणजे पशुपक्ष्यांची प्राण्यांची जे काळजी घेतात असे डॉक्टर्स आहेत त्यांची नावं, ह्या सगळ्यांची नावं लिहायची आहेत डॉक्टर्समध्ये। आणखी डी मध्ये काय आहे, डीलर्स, बेसिकली डीलर्स ज्या व्यक्तीवर तुम्ही डील करता, म्हणजे डील म्हणजे काय की समजा तुमच्या घरी जर गॅस गॅसवाला येतो गॅस घेऊन, त्याच्याशी तुम्ही डील करता की नाही, तो तुम्हाला एक पर्ची देतो आणि मग तुम्ही त्याला पैसे देता, तुम्ही डील करता। किंवा तुम्ही भाजी घेता, बरोबर, तिच्या तुम्ही भाजी घेता तुम्ही त्याला पैसे देता, म्हणजे तुम्ही डील करतात। जेवढ्या ज्या ज्या व्यक्तींशी तुम्ही डील करतात अशा व्यक्तींची एक लिस्ट तयार करा। आता मी ज्या व्यक्तीकडून मसाले घेतो, मसाले, बरोबर, मी मसाले मी त्यांच्या डील करतो, मग जे डील करणार आहेत त्यांची नावं पाहिजेत, मग त्यांचं नाव लिहिलं आणि त्यांना भेटून सांगितलं आज आज ते माझ्याकडून काही प्रोडक्ट घेतात, म्हणजे ते माझे कंझ्युमर आहेत, कंझ्युमर झाले, ते व्यावसायिक नाहीत पण ते कंझ्युमर आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर सगळ्यात जी मोठी लिस्ट जे ते स्ट्रेंजर्स, काही लोक बोलतात नाही माझे सगळं माझे जास्त ओळखीचे कोण लोकच नाही आहेत, जास्त ओळखीचे कोण लोकच नाही, पण आज आज जर बघितला एखाद्याचा मोबाईल जर बघितला तर कमीत कमी 1000 एक तरी तुम्हाला लिस्ट भेटेल एका मोबाईलमध्ये। मग आता ही लिस्ट जी आहे ही महत्त्वाची, आता ही लिस्ट जर संपलीच आता नाही मी सगळ्या सगळा माझा प्लॅन सांगून झाला, तर सगळ्यात महत्त्वाची आणखी सगळ्यात म्हणजे मोठी लिस्ट आहे ती म्हणजे स्ट्रेंजर्स, म्हणजे अनोळखी व्यक्ती, जी व्यक्ती तुम्हाला ओळखत नाही आहे अशी। मग ह्या स्ट्रेंजर्स म्हणजे आपल्या व्यतिरिक्त म्हणजे आपल्या ओळखीच्या लोकांच्या व्यतिरिक्त जी काही व्यक्ती आहे, हे सगळे तुमचे अनोळखी लोक आहेत, हे सगळे तुमचे स्ट्रेंजर्स आहेत, बरोबर। त्या लोकांची पण एक लिस्ट बनवायची, बरोबर, पण त्या लोकांची लिस्ट कशी बनवणार, हां त्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला आहे, एक वेगळा एक वर्कशॉप आहे की तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये जे तुमच्या 3 फुटामध्ये जे व्यक्ती येतील अनोळखी व्यक्ती येतील त्यांना त्यांना तुम्हाला हा बिझनेस सांगायचा आहे, असे ते लोक स्ट्रेंजर्स आहेत अनोळखी लोक, त्यांची एक लिस्ट बनवायची, कशी बनवायची आपण पुढे बघू। आता जी लिस्ट बनवली आहे त्यांचं आता तुम्हाला काय करायचं आहे, बायफर्केशन करायचं आहे, त्यांना त्यांना क्रायटेरिया लावायचं आहे, त्यांना तुम्हाला ओळखून पारखून घ्यायचं आहे। तुम्हाला मला सांगा तुम्ही तुम्ही ज्यावेळी तुम्ही एखाद्याचा व्यवसाय सुरू करू शकता तर तुम्हाला तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कुठल्याही व्यक्तीला घ्याल का, जे जे ॲक्टिव्ह नाही आहेत अशा व्यक्तींना तुम्ही घेऊ शकाल का किंवा घ्याल का तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये? बिलकुल नाही। आपण जेव्हा नॉर्मल व्यवसाय करतो त्यावेळी आपण असेच पार्टनर शोधतो जे आपले ॲक्टिव्ह आहे, काही कामाचे आहेत, जे आपल्या व्यवसायात काय काम करू शकतील अशाच लोकांना घेतो। मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला आपली एक प्रॉस्पेक्ट लिस्ट बनवायची आहे, ते प्रॉस्पेक्ट लिस्टमध्ये आपण त्याचं काय करायचं बायफर्केशन, त्यांना वर्गीकरण करायचं आहे, कशा प्रकारे करायचे, त्यांना एक प्रेफरन्स द्यायचं आहे। जसं मी सांगितलं बघा तुम्हाला दिसत असेल की सिरियल नंबर, त्याचं नाव, नाव नंतर फोन नंबर, नंतर त्याचं लोकेशन, त्याचं वय, मॅरिटल स्टेटस, तो त्याचं लग्न झाले की नाही, त्याच्यानंतर त्याचं प्रोफेशन काय, तो जॉब करतो व्यवसाय करतो काय करतो, त्याच्यानंतर त्याचं कॉन्टॅक्ट पर्सन, कदाचित तो तुमचा नसेल डायरेक्टली ओळखीचा पण दुसऱ्या कोणी जर त्याने कोणाच्या कॉन्टॅक्टमधून आला असेल तर तो त्याचा कॉन्टॅक्ट प्रेफरन्स, म्हणजे कदाचित मित्र असेल, मित्राच्या बहिणीची मैत्रीण असेल ती, तिचा कॉन्टॅक्ट पर्सन असेल तो कॉन्टॅक्ट प्रेफरन्स लिहायचा। त्याच्यानंतर प्रोफाईल, त्याची प्रोफाईल काय, तो नक्की काय समाजामध्ये त्याचं स्थान काय, हां त्याला किती लोक ओळखतात, हां चांगलं आहे का, चांगलं काम करतो का, समाजामध्ये त्याचे पत आहे का, हे बघणं म्हणजे त्याची प्रोफाईल बघणं महत्त्वाचे। आणि त्याचा शेवटला रिमार्क, आता रिमार्क, आता कॉन्टॅक्ट प्रेफरन्समध्ये आपण बघूया। पहिला पहिलं जसं सांगितलं आहे काय सांगितलं आहे HWC म्हणजे हॉट, हॉट हॉट म्हणजे काय की जे तुमचे जवळचे लोक आहेत जे तुम्हाला ओळखतात असे हॉट म्हणजे मी तुमच्या तुमच्या तुमचे जवळचे सगळे लोक आहेत नातेवाईक वगैरे आपण जे खास मित्र परिवार वगैरे आपण हॉट हॉट म्हणतो। नंतर वॉर्म मार्केट, वॉर्म मार्केट म्हणजे ठीक आहे म्हणजे ज्या ज्या व्यक्तींशी तुमचा जास्त संबंध नसतो, म्हणजे ज्या जास्त बोलणं चालणं नसतं, वर्षातून एखाद्या वेळा बोललं तर किंवा 2 वर्षातून एकदा असं, असे असे लोक असे त्यांना काय म्हणतात वॉर्म मार्केट म्हणतात। आणि सी कोल्ड, कोल्ड म्हणजे कोल्ड मार्केट म्हणजे काय जे तुमचे ओळखीचे नाहीत ते अनोळखी व्यक्ती। त्याच्यानंतर प्रोफाईल जे तुम्हाला सांगितलं, प्रोफाईल प्रोफाईलमध्ये काय करायचं आहे की ए कॅटेगरी पाड ए सुपिरियर टू अस म्हणजे आपल्यापेक्षा वरची, समजा मी जर जॉब करत असेल तर माझ्याकडे अशी व्यक्ती आहे की जी एखाद्या कंपनीमध्ये वरच्या हुद्द्याला आहे अशी,
अशी व्यक्ती किंवा एखादी एखादी व्यक्ती आहे, ती कंपनी एखादी कंपनी डायरेक्टर आहे, की एखादी व्यक्ती आहे की जी व्यवसाय व्यावसायिक आहे, चांगला व्यावसायिक चांगली सेटल आहे, अशी व्यक्ती म्हणजे आपल्यापेक्षा सुपिरियर अशा असणाऱ्या व्यक्ती ते यायचं, त्याला ए लिहायचं. बी एस ए बीला काय लिहायचं, इक्वल टू अस, म्हणजे आपल्या बरोबरचे लोक, आपले कर्मचारी असतील तर आपल्या बरोबरचे लोक झाले, तर त्या लेवलचे लोक, आपल्या लेवलचे लोक, इक्वल इक्वल टू अस. आणि इन्फेरियर टू अस म्हणजे काय, की आपल्यापेक्षा लोअर लेवलची जी काही लोक काही व्यक्ती आहेत. हा समजा मी आहे, आता माझे आपण लोअर लेवलला म्हणतो की समजा एखादा हातगाडीवाला आहे, तो ओळखीचा आहे, बरोबर, त्याची त्याची प्रोफाईल काय होणार की लोअर इन्फेरियर म्हणजे लोअर लेवल, तर तो सी याप्रमाणे त्याचं वर्गीकरण करायचं. आणि रिमार्क्समध्ये काय तुम्हाला लिहायचं आहे की त्याला आपल्याला काय बनवायचं आहे, कंझ्युमर बनवायचं की डिस्ट्रीब्युटर बनवायचं आहे. आणि मग त्याने समजा त्याला 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 सगळं प्लॅन बिन दाखवल्यानंतर तर त्याने ठरवलं की नाही मला फक्त प्रोडक्टच कन्झम्प्शन करायचं, तर तुम्ही त्याला रिमार्क देऊ शकाल की हा कंझ्युमर आहे म्हणून. या प्रकारे तुम्हाला यायचं. मग हे जर तुम्ही काम व्यवस्थितरित्या जर केलं तर पुढच्या येणाऱ्या जे तुम्हाला अडचणी आहेत ते ॲटोमॅटिक सगळ्या कमी होऊन जातील. ॲटोमॅटिक एखाद्या व्यक्ती समजा आता आता ह्याच्याप्रमाणे जर तुम्ही गेलात, तुमची लिस्ट तयार असेल, तर तुम्हाला उद्या तुम्हाला कोणाला प्लॅन दाखवायचा आहे ह्याचे तुम्हाला विचार करायची गरज लागणार नाही. तुमची प्रॉस्पेक्ट लिस्ट तयार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय केला, सरळ गेलात प्रॉस्पेक्ट लिस्ट काढलीत आणि बघितलं की आज उद्या उद्या मी कोणाला भेटू शकतो, किंवा ही व्यक्ती घरी केव्हा असू शकते, त्यांचं टायमिंग सेट करून घेणं, आजच सेट करून घेणं, ह्या प्रकारे जर तुमची प्रॉस्पेक्ट लिस्ट असेल तयार तर तुम्ही हे करू शकाल, बरोबर. त्यासाठी हे प्रॉस्पेक्ट लिस्ट असणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर येतं प्रोडक्ट्स. आता प्रोडक्ट्समध्ये बघितला, प्रोडक्ट म्हणजे काय सांगतात, यूज द प्रोडक्ट. आता सांगा ह्याच्यापैकी मला सांगा की यूज द प्रोडक्ट, प्रोडक्ट यूज करायला तुम्हाला अप्लायन्सची गरज लागेल का, अप्लायन्सची गरज आहे का तुम्हाला प्रोडक्ट यूज करण्यासाठी, बिलकुल नाही, बरोबर आहे. सिम्पल आहे ना, की एकदा तुम्ही डिस्ट्रीब्युटर झालात तर तुम्ही एखाद्या डिस्ट्रीब्युटर एखाद्या तुम्ही डिस्ट्रीब्युटर सेंटरला गेलात किंवा ऑफिसमध्ये गेलात, हां कंपनीच्या ऑफिसमध्ये गेलात, तिथे तुम्ही पैसे दिले आणि प्रोडक्ट तुम्ही खरेदी केले, हां आणि ते तुम्ही वापरायला सुरुवात केली स्वतःसाठी, बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला अप्लायन्सची गरज नाही आहे, तुम्हाला जे लागणारे जे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही घेतलेत, खरेदी केलेत आणि वापरायला सुरुवात केली, यूज द प्रोडक्ट, बरोबर. त्याच्यानंतर काय, शेअर द प्रोडक्ट, शेअर द प्रोडक्ट. आता शेअर द प्रोडक्ट, हे शेअर द प्रोडक्ट ज्यावेळी करतो त्यावेळी 90% काम तुमचं असतं, 10% काम तुम्हाला तुम्ही अप्लायन्सकडून घेऊ शकता. हे प्रोडक्ट शेअर करताना काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. मग शेअर प्रोडक्ट शेअर करताना कितपत बोलायचं तुम्हाला हे पण तुम्हाला ठरवायला पाहिजे. शेअर द प्रोडक्ट, तुमचे अनुभव काय, तुम्ही जे ज्या वस्तू वापरल्यात त्याच्यावर तुम्हाला अनुभव काय आला आहे, ते अनुभव तुम्हाला शेअर करायचे. ज्या गोष्टी तुम्ही वापरल्या नाहीत त्याच्याबद्दल तुम्ही अनुभव शेअर करायला जाऊ नका. जर तुम्ही सोप वापरत असाल तर सोपबद्दलच बोला, चहा वापरत असाल तर चहाबद्दलच बोला, नोनी जे वापरलं असेल तर नोनीबद्दलच बोला, किंवा पेस्ट वापरले असेल तर पेस्टबद्दलच बोला. जे तुम्ही प्रोडक्ट वापरला आहेत इमानदारीने त्याच्याबद्दल त्या अनुभवाबद्दलच तुम्हाला बोलायचं आहे, शेअर द प्रोडक्ट, ठीक आहे. आता तुम्हाला एखादी टूथपेस्ट आवडली तर टूथपेस्ट आवडल्यानंतर तुम्हाला जे जे फायदे झाले आहेत तेच तुम्हाला शेअर करायचे आहेत ना, ओढून ताणून दुसरे कुठले फायदे ओढून ताणून आणून शेअर नाही करायचे आहेत, जे तुमचे अनुभव आहे पर्सनल एक्सपिरियन्स तेच तुम्हाला शेअर करायचे आहेत. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाचे सगळ्यात शेवटला, डू रिटेल सेल्स ऑन डेली बेसिस, दररोज काम करायचं आहे. आता व्यवसाय आहे, व्यवसाय म्हटलं तर एक दिवस दुकान उघडला, एक दिवस हॉटेल उघडला, मग 4 दिवस हॉटेल उघडला, चालेल का व्यवसाय चालू शकेल का, किंवा त्याने जी इन्व्हेस्टमेंट केली ती इन्व्हेस्टमेंट निघू शकेल का, बिलकुल नाही. म्हणून झालं ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी कोण आहेत, तर ड्रीम्स आहेत, बरोबर आहे. मग हे ड्रीम्स तुम्हाला मोटिवेट करतील, त्यासाठी ड्रीमपर्यंत पोहोचण्यासाठी स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, दररोज तुम्हाला रिटेल सेल्स करायचे आहेत, एक ना एक प्रोडक्ट तर तुम्हाला सेल्स करायचे आहे, रिटेल सेल्स करायचे आहे. तुम्ही ठरवून घ्या की ह्या आजच्या दिवसाला मला किती रिटेल प्रॉफिट पाहिजे. जसं एखादा पानपट्टीवाला तो ठरवतो की मला मला दिवसभरात मला 1000 रुपये मला मिळाले पाहिजेत रिटेलच्या मार्जिनमधून, त्याप्रमाणे तो काय करतो, त्यामुळे तो सेल करतो. मग 1000 मार्जिन मिळण्यासाठी तो 10,000 प्रोडक्ट सेल करेल दिवसाला, किंवा 20,000 प्रोडक्ट सेल करेल, जसं त्याचा त्याप्रमाणे रेशो असेल त्याप्रमाणे तो शेअर करेल, त्याप्रमाणे तो सेल करेल. तसं तुम्हाला ठरवायचं की मला एका दिवसभरात मला 500 रुपये मला कमवायचेत किंवा 1000 रुपये कमवायचेत, तर 1000 रुपये कमवण्यासाठी मला माझ्या जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट मला किती लोकांमध्ये शेअर करावं लागेल, बरोबर आहे. आणि हे ठरवल्यानंतर तुम्हाला ते रोजच्या रोज करायचे आहेत. जर मी ठरवलं की बाबा मला 500 रुपये कमवायचे, 500 रुपये मला आवडणारा जे प्रोडक्ट आहे ते समजा सोप आहे, तर सोप मला दिवसभरात किती मला प्रमोट करायला लागतील, किती मला रिटेलिंग करायला लागेल सोपचं, तर मला माझी जी गरज आहे ही पूर्ण करेल, हे ठरवावं लागेल डेली बेसिसवरती. आणि हे तुम्हाला रोजच्या रोज करायचे आहे. जर तुम्ही ठरवलं की मला दिवसभरात 50 सोप रिटेल करायचे, तर तुम्ही 50 सोप रिटेल करायलाच पाहिजे. जर तुम्ही ठरवलं की दिवसभरात मला 1 चहा सेल करायचीच आहे, की 2 चहा सेल करायचे आहेत, 2 चहा रिटेल करायचेच आहेत, तर तुम्हाला ते करायचेच आहेत, त्याला नो एक्सक्यूज द्यायचं नाही. डू रिटेल सेल्स ऑन डेली बेसिस, दररोजच्या दररोज
तेच करायला पाहिजे तुम्हाला. आता हे आपल्या जे आवडणार आहे, जे आवडणारे जे जे वस्तू आहेत आपल्याकडे, जे आहेत जे प्रोडक्ट्स आहेत, त्याचे तुम्हाला शेअर सेल करा. जर तुम्ही व्हर्जिन कोकोनट वापरलं नसेल तर ते तुम्ही शेअर करायला जाऊ नका. जे तुम्ही वापरलेत, कॉफी वापरले, कॉफीबद्दल बरा, कॉफी कुठले वापरले, ट्विन वापरले, ट्रिन वापरले, कॉर्डिसेस वापरले, ज्या तुम्ही प्रोडक्ट वापरले तेच तुम्हाला शेअर करायचे. आता तिसरा पॉईंट बघूया आपण, कॉन्टॅक्ट अँड इन्व्हाइट डेली. जसं आता तुम्ही लिस्ट तयार केली, लिस्ट तयार केल्यानंतर तुमचा व्यवसाय झाला का? नाही. आता त्याच्यानंतर पुढची, जसं आता तुम्हाला मीडियम तुम्हाला मिळाला, बरोबर आहे, स्वप्नापर्यंत आणि मीडियम मिळाला. आता तुम्हाला काय ॲक्शनवर करायचं आहे, कार्य करायचं आहे. तर आता ॲक्शनवरती काय करायचं आहे, लिस्ट काढायची पहिली, आणि काय करायचं आहे, इन्व्हाइट दररोजच्या दररोज इन्व्हाइट करायचं आहे. समजा एखादा मित्र आहे, प्रदीप आहे, हां, त्याला आपल्याला माहिती आहे की तो दिवस पूर्ण आठवडा बिझी असतो, फक्त तो संडेच मिळू शकतो. मग त्याची अपॉइंटमेंट केव्हा ठरवलं पाहिजे तुम्हाला? शनिवारीच ठेवायला पाहिजे. किंवा एखादा मित्र आहे की तो संध्याकाळी 5 नंतर घरी असतो, तो 5 नंतर ऑफिसवरून येतो, मग तो मला मी त्याची 7 वाजता मी त्याला भेटू शकतो. मग मी त्याचा नंबर त्याचं नाव लिहून शकेल की मी गुरुवारी त्याला 7 वाजता भेटणार. मग काय करेन, पहिले सेट केले, नावं सेट केली, प्रोफाईल सेट केलं. आता प्रोफाईलमध्ये आपण बघितलं, प्रोफाईलमध्ये काय करायचं की पहिल्या त्या व्यक्तींपर्यंत पोहोचायचं जे तुमचे एक सुपिरियर आहेत, तिथे जा. आता मला अरे मला अनुभव तर नाही, कसं करणार? बघा, अनुभव तर तुम्हाला येणारच आहे पुढे, आणि हाच प्रत्येक माणसाचा जसं तुम्ही भेटत जाल तसा तुमचा एक अनुभव वाढत जाईल. आणि ह्याच अनुभवाच्या तुम्ही पुढे जाऊन लोकांना, जे तुम्ही लोकांना भेटाल तर ते लोक तुम्हाला जॉईन होतील तुम्हाला. मग काय करायचं, कॉन्टॅक्ट करायचं त्यांना, जे काही व्यक्ती, समजा आता पहिले सांगितलं हॉट मार्केट आहे. हॉट मार्केट म्हणजे आपल्या जवळची जी लोक आहेत, हां, कारण आपण व्यवसायाला सुरुवात करतो तर आपल्याला असं वाटतं की आपल्या जी जवळची लोक आहेत त्यांनी आपल्याबरोबर यावं, बरोबर. आणि नॅचरल आहे, आणि ह्या जे हॉट व्यक्ती, हॉट मार्केटमधल्या ज्या व्यक्ती आहेत, जे आसपासचे, ज्या जवळपासच्या जे ओळखी आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे. आणि त्यांना काय करायचं, इन्व्हाइट करायचं आहे दररोजच्या दररोज, बरोबर. आता इन्व्हाइट करताना काही गोष्टी पाळायच्या आहेत, काही गोष्टी पाळायच्या, म्हणजे समजा की समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला इन्व्हाइट केलं की उद्या मी तुझ्याकडे भेटायला येणार आहे, तर तो बट नॅचरली तो व्यक्ती विचारला कशासाठी येणार आहे, बरोबर. तर कशासाठी येणार आहे, नाही मला तुला काही गोष्टींसाठी मला डिस्कस करायचे तुझ्याबरोबर, त्यासाठी मला तुझं एक मत हवं आहे, हां, त्यासाठी मी तुझ्याकडे येणार आहे, बरोबर आहे. मग असं वेगळं तर ठीक आहे, मग त्याला इन्व्हाइट केलं. किंवा तुम्ही असा प्रकारपण देखील इन्व्हाइट करू शकता की संडेला तुम्ही तुमच्या घरी हाऊस बोटिंग लावली आहे, हां, आणि तुम्हाला तुम्ही ठरवलं की ह्या हाऊस बोटिंगला मला 10 माणसं आणायची आहेत, घरी 10 माणसं बोलवायची आहेत. 10 माणसं जर हाऊस बोटिंगला घरी बोलवायची असेल तर मला सांगा मोहिनी मॅडम, किती लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल? पंचवीस लोकांना तुम्हाला सांगावं लागेल, तर त्याच्यापैकी 10 लोक आपल्याला येतील, बरोबर, घरी. मग आता त्यांना काय सांगितलं पाहिजे, महत्वाचं ते आहे, इन्व्हाइट त्यांना कसं केलं पाहिजे हे महत्वाचं आहे, बरोबर आहे. जर तुम्ही सांगितलं की अरे असं असं मी व्यवसाय सुरू केलाय, तर तू एक काम कर, तू घरी आहे, मला तुला प्लॅन सांगायचंय, तर ती व्यक्ती येईल का? ती व्यक्ती माझ्या काय काय काहीतरी काम आहे, काहीतरी रिझन सांगेल, कारण सांगेल, आणि येणार नाही, बरोबर आहे. मग आपल्या अशा काही गोष्टी सांगायच्या की ज्याच्यामुळे त्याची उत्सुकता वाढेल, की नाही यांनी सांगितलं म्हणजे काहीतरी मला जाऊन बघितलं पाहिजे, तो असं काहीतरी बोललाय, मग त्याच्या मला जाऊन बघितलंच पाहिजे काय आहे ते. मग हे इन्व्हिटेशन हे खूप महत्वाचं आहे, आणि इन्व्हिटेशनमध्ये तुमचा सगळा खरा बिझनेस लपलेला आहे. जर तुम्ही हे इन्व्हिटेशन तुम्ही प्रॉपर शिकलात तर ह्या व्यवसायामध्ये यशस्वी होण्याची तुम्ही 100% गॅरंटी तुमची. महत्वाचं आहे इन्व्हिटेशन. तर ह्या इन्व्हिटेशन आपण एक वेगळा टॉपिक घेऊ, एक वेगळा सेशन घेऊ आपण इन्व्हिटेशनवर, कारण नुसतं इन्व्हिटेशन नुसतं असं बोलवून चालणार नाही. तर इन्व्हिटेशनमध्ये काय की समोरच्या व्यक्तीला आपण कसं ओळखायचं आहे, त्याची मानसिकता काय असू शकेल, त्यांनी प्रश्न विचारून त्याला उत्तरं कशी द्यायची आहेत, आणि कशाप्रकारे त्याला आपलं प्लॅन दाखवण्यासाठी मजबूर करायचं आहे, प्लॅन ऐकण्यासाठी मजबूर करायचं आहे, बरं. आपलं काम आहे फक्त त्याला प्लॅन दाखवणं, प्लॅन दाखवणं हे आपलं काम आहे. तर आपण आपला प्लॅन शुद्ध व्यावसायिकरित्या त्याला आपण कसं दाखवू शकतो हे महत्वाचं आहे. हे दाखवल्यानंतर मग पुढची कामं ते फॉलोअप येतं, ती गोष्ट आहे. पण ते इन्व्हिटेशन कसं द्यायचं, काय प्रकारे केलं तर तो आपल्याकडे त्याचे येण्या चान्सेस वाढतील, हे आपल्याला शिकायचं. एक इन्व्हिटेशन आपण एक वेगळा एक आपण टॉपिक घेऊ. हां, तर आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक व्यक्तीला कॉन्टॅक्ट करायचं आहे, आणि त्याला काय करायचं आहे, इन्व्हाइट करायचं आहे. आता महिन्याभरात 4 आठवडे येतात, 4 संडे येतात, तर 4 संडेला आता तुम्ही समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी ऑफिसमध्ये काम करत आहे, तुम्हाला दिवसभरात वेळ मिळत नाही, बिझनेस व्यवसायासाठी वेळ मिळत नाही, बरोबर आहे. मग तुमच्याकडे मात्र 4 संडे आणि 4 सॅटरडे आहेत, किंवा 2 सॅटरडे आणि 4 संडे आहेत. 2 सॅटरडे म्हणजे सेकंड अँड फोर्थ सुट्टी असते, ते सॅटरडे आणि 4 संडे असे तुमच्याकडे 6 दिवस आहेत. मग या 6 दिवस तुम्हाला कसं करता येईल, जास्तीत जास्त लोकांमध्ये कसं पोहोचता येईल प्लॅनसाठी, मग त्याची प्लॅनिंग तुम्हाला ह्या पूर्ण आठवड्यावर तुम्हाला करायची आहे, बरोबर. मग आता येणारा संडे आहे, त्या संडेमध्ये
मला काय किती लोकांना बोलवायचंय, मग त्यासाठी काय करेन, त्यासाठी मी पहिले एक लिस्ट बनवेन. लिस्ट बनवल्यानंतर मला ह्या लिस्टमध्ये मी असेन की जे जवळचे लोक आहेत पहिले, जे माझ्या एरियाच्या आसपास आहेत ते पहिले येऊ शकतील, मग त्यांना मी पहिला इन्व्हाइट करेन. त्याच्यानंतर सेकंड जे त्याचे थोडं जे लांब आहेत मग त्यांना मी इन्व्हाइट करेन, आणि तिसऱ्या जे त्याचे थोडं लांब आहेत ते त्यांना मी इन्व्हाइट करेन. अशा प्रकारे आपण एरिया वाईज आपण त्यांना एक इन्व्हिटेशन करायचं आहे. बरं, ते जरूरी नाही की तुम्ही तुमचं समजा लांबच्या व्यक्ती, त्या लांबच्या व्यक्ती तुमच्या घरी पण येणार नाही, कदाचित त्या आसपास त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी आपण एक एखाद्या मित्राचं घर वगैरे असं बघून आपण आपल्या व्यक्तींची त्या तिथे आपण त्यांना देखील इन्व्हाइट करू शकतो. तर त्या प्रकारे आपल्याला करायचं आहे. तर थर्ड आपल्याला कॉन्टॅक्ट आणि इन्व्हाइट डेली, तर ह्या इन्व्हिटेशनचा हा महत्वाचा जो पार्ट आहे, ह्या इन्व्हिटेशन आपण एक स्पेशल सेशन घेऊ आपण नेक्स्ट. आता येतो शोध प्लॅन. शोध प्लॅन म्हणजे काय? प्लॅन त्यांना शो करणं, बरोबर. आता हे प्लॅन शो करताना पहिली त्याची गरज काय, नो द नीड ऑफ ऑडियन्स, की त्याची म्हणजे आपण जे आडी आपला जो ऑडियन्स आहे, आपल्याला जो ऐकणारा जो आहे व्यक्ती किंवा ज्या काय आहेत जे काही लोक आहेत, तर त्यांची गरज काय पहिले बघणं महत्वाचं आहे. बघा, आपण ज्या व्यवस्थेमध्ये बघा, जसं आपण म्हणतो ना की मासळीला मासळीला काय आवडतं, तर तो किडा आवडणार, म्हणून गळाला आपण काय लावतो, किडा लावतो ना, तर त्याला आपण मिठाई लावून चालायचं का नाही. म्हणजे काय की त्याची मानसिकता काय आहे हे आपल्या पहिले ओळखावं लागेल. समजा एखादी व्यक्ती आहे हा, आणि त्याची समजा त्याच्या घरामध्ये सगळे आजारी वगैरे आहेत, तर तुम्ही जर तुम्ही त्याला सांत्वन करण्या करताना तुम्ही डायरेक्ट सांगितलं की नाही तू असं काम कर, त्याने असं सगळं सोड आणि हे तू पैसे कमवायला लाग, तर ती व्यक्ती एखादी काय काम पण नाही करणार आहे, तुमचं ऐकणं पण नाही, त्याची कारण त्याची ती गरज नाही आहे. आज त्याची गरज काय की त्याला त्याच्या घरात कोण आजारी व्यक्ती असेल त्यांना त्या आजारातून बाहेर काढणं ही त्याची पहिली गरज असू शकेल. मग त्याच्यामध्ये त्यांची गरज काय, तर त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे जे काही उत्पादन आहे तर ते त्याला कसे मदत करू शकतील ह्याच्याबद्दल माहिती देणे सांगून तर पहा. कदाचित असं असं देखील असू शकेल की काही व्यक्ती आजाराने त्रासलेले असतात, तुम्ही गेल्यानंतर तुमचं ते ऐकायला पण तयार होत नाही, पण आपलं काम काय, आपलं काम एकच आहे सांगून तर पहा, एकदा सांगून बघायचं आहे की ह्या प्रकारे जर तुम्ही घेतलं तर तुम्ही ह्या आजारातून तुम्ही बाहेर पडू शकाल, सिम्पली गोष्ट. पण ती सांगण्याची जी कला आहे ती पण तुम्हाला शिकावं लागेल की की कसं कसं बोलल्यानंतर ती व्यक्ती तुम्हाला मारेल. हां, किंवा तुम्हाला काही व्यक्ती कसे असं की तुम्हाला तुमच्या बोलण्यामध्ये अडकवतात. हां, म्हणजे ते काही प्रश्न विचारतात, त्या प्रश्न विचारामध्ये त्यांचा ॲक्च्युअल त्यांचा प्रश्न काय आहे हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला समोरच्या व्यक्तीला उत्तर देताना काहीच प्रॉब्लेम होणार नाही. बरोबर, तर आपण जे इन्व्हिटेशन ज्या वेळी आपण येऊ तो सेशन घेऊ त्याच्यामध्ये जनरल लोकांचे काय स्वप्न प्रश्न असतात त्याच्याबद्दल बोलू, आणि त्या प्रश्नांच्या पाठीमागे त्यांना काय विचारायचं नक्की असं, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे ह्याच्याबद्दल आपण बोलू. जर तुम्हाला अशी ही जो गोष्ट तुम्हाला प्रॅक्टिकल जर मिळाली तर बरेचसे तुम्हाला असं कळून येईल की बरेचसे व्यक्ती बरेचसे लोक तेच प्रश्न विचारतात जे आपण जे मी तुम्हाला काही सांगणार आहेत नंतर आहे. ठीक आहे, नंतर सेकंड काय, गिव्ह देम व्हॉट दे वॉन्ट. गिव्ह देम म्हणजे त्यांना तेच द्या की ज्याची त्यांना गरज आहे. जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्यांना ते प्रॉडक्टच द्या त्याची त्यांना खरी गरज आहे. तुम्ही त्यांना पैशाबद्दल सांगायला जाऊ नका. बरोबर, पहिली त्यांची गरज आहे ती गरज पूर्ण करा. आणि काय, यू मस्ट हॅव प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड. तुमचा ॲटिट्यूड कसा असला पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असला पाहिजे. समजा एखाद्या व्यक्ती असेल घरात सगळं काही चांगलं आहे पण त्याला फायनान्शियल प्रॉब्लेम असू शकतात, कदाचित मुलाचं ॲडमिशन करायचं आहे, पैशाची आवश्यकता आहे, किंवा घराचं लोनचा हप्ता थकलेला आहे, अशा काही गोष्टी असू शकतात. मग त्याला तुम्ही काय सांगायचं आहे की तुझा हा जो काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेममध्ये सोल्युशन माझ्याकडे आहे. जर तू शांतपणे असं म्हटलंस की अर्धा एक तास जर मला दिलास तर मी तुला ह्या तुझ्या प्रॉब्लेममध्ये सोल्युशन मी तुम्हाला देऊ शकेन या प्रकारे. म्हणजे आपला प्रत्येक ॲटिट्यूड कसा असला पाहिजे, प्रत्येक बोलणं आपलं कसं असेल कसं असलं पाहिजे की प्रॉब्लेम सॉल्विंग, त्या व्यक्तीचा जो काही प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम पहिला सॉल्व्ह झाला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. बघा, त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर ती व्यक्ती तुम्ही बाकी नंतर जे काही सांगाल ते ऐकायला तयार होते. म्हणून प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड तुमच्याकडे असला पाहिजे, महत्त्वाचं ते आहे. त्याच्यानंतर येतो फॉलोअप मध्ये काय की हेल्प देम टू मेक अ डिसिजन. काही व्यक्ती सगळ्या गोष्टी कळत आहे ना, सगळं त्यांना समजतं पण त्यांना नक्की डिसिजन घेत नाही की करू की नको. वास्तविक बघितलं आपल्या व्यवसायामध्ये कुठल्या प्रकारे धोका नाहीये, पण काही व्यक्तींना कसं असेल की हा व्यवसाय मला जमेल की नाही, मी करू शकेन की नाही, मग मला या व्यवसाय मी फेल झालो तर. पण ह्या व्यवसाय फेल होण्याचं काही कारणच नाहीये, कारण या व्यवसायावर कुठली गुंतवणूक करत नाही. बरोबर, मग त्यांना ते डिसिजन घ्यायसाठी त्या ते मागे पुढे होत असतात. मग त्यांना काय करायचं, त्यांना आपण मदत करायची आहे. कदाचित ते असं बोलतो की नाही ठीक आहे, मला मला असं वाटतं की ह्या व्यवसायामध्ये मी यशस्वी होऊ शकणार नाही,
मग त्याला तुम्ही म्हणतो तुम्हाला असं का वाटतं की यशस्वी होऊ शकणार नाही, नाही माझी जास्त ओळखीची नाही. मग त्याने हे सगळं गोष्टी फॉलोअप मध्ये येतील. मग ते ती व्यक्ती बोलत असेल की नाही माझ्या ओळखीची काही जास्त माणसं नाहीयेत, बरं चांगली गोष्ट आहे, बरं माझ्या देखील काही काही जास्त ओळखीची माणसं नव्हती. पण ह्या हा पण मला पण प्रश्न आला, तर ह्या प्रश्नाचं उत्तर मला कसं मिळालं, तर मी अपलायनला भेटलो, अपलायनला विचारलं की माझ्याकडे जास्त माणसं नाही तर मी काय करावं, तर त्याचे उत्तर आहे. समजा तुला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, तू काम करायला तयार होशील का? असं त्याला असं म्हटलं की समजा त्याने जे काही प्रश्न दिले, व्हॉटएव्हर जे काही प्रश्न असेल, तर तुम्हाला तुम्ही तुमच्या ऍटोर कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना. मग त्याला त्याला काय म्हणायचं, ठीक आहे तुला उद्या भरपूर माणसं मिळाली तर, हा भरपूर माणसं मिळाली तर, काही काही लोक असं की मला माणसं नाही मिळणार, माणसं मिळत नाहीत, माणसं मिळणार नाही. समजा तुला जास्त माणसं मिळाली तर व्यवसाय करायला तयार होशील? हा व्यवसाय नक्की तयार होईल. मग त्याला काय करायचं, हेल्प करायची, मदत करायची, कशा प्रकारे प्रोव्हाइड सम असिस्टन्स, त्याला मदत करायची. आता तो व्यक्ती नवीन असेल, त्याला प्रॉडक्ट बद्दल जास्त नॉलेज नसेल, त्याला व्यवसायाबद्दल जास्त नॉलेज नसेल, त्यावेळी काय करायचं, त्याला मदत करायची, किंवा लिस्ट काढायला मदत करायची आहे, इन्व्हाइट करायला, लोकांना इन्व्हाइट कसं करायचं ते त्यांना शिकवायचं, त्याच्यामध्ये त्याला मदत करायची आहे. तो काही चुकत असेल तर त्याला त्याची ती चूक दुरुस्त करून द्या, त्याला सांगायची की तू आता ह्याप्रमाणे बोल, हा किंवा त्याच्यावर प्रॅक्टिस करून घ्यायची की समोर काय नाही बोलायचंय, अशा प्रकारे असिस्टन्स, त्याला मदत करायची आहे. त्याच्यानंतर प्रोव्हाइडिंग ब्रोशर, ब्रोशर आपल्या कंपनी काही ब्रोशर्स आहेत. आता काही कंपनी प्रोफाईल, काही लोकांना कंपनी प्रोफाईल काय हे माहित नसते, बरोबर. मग कंपनी प्रोफाईल काय किंवा सांगता येत नाही कंपनी प्रोफाईल काय, मग आपली जी कंपनीची प्रोफाईल जे मॅन्युअल आहे ते त्याच्यासमोर लिहिलं की हे कंपनीचं मॅन्युअल आहे, हे कंपनीची प्रोफाईल आहे, ह्याच्यामध्ये कंपनी कुठल्या लेवलला आहे, केव्हा सुरू झाली, सगळं किती कंट्री, किती राष्ट्रामध्ये आहे, कंपनी किती ऑफिसेस आहेत, हे सगळं तुम्हाला कळेल. म्हणजे प्रोव्हाइडिंग ब्रोशर, ब्रोशर द्यायचे लोक काय काय म्हणतात की जी तुम्ही गोष्ट दिली आहेत ते बघतात की नक्की काय मटेरियल आहे, काय तुम्ही तुम्ही प्रोव्हाइड करतात, बरं. ते ब्रोशर दिल्यानंतर त्याचं परत फॉलोअप घ्यायचं की हे तुम्ही ब्रोशर ठेवा. काही व्यक्ती प्रश्न क्वेश्चन विचारतात की नाही मला प्रोडक्टबद्दल माहिती घ्यायची, ठीक आहे मग तुम्ही प्रोडक्ट मॅन्युअल देणार द्या, बरोबर. पण प्रोडक्ट मॅन्युअल देताना तुम्ही सांगायचं की हे प्रोडक्ट मॅन्युअल म्हणतो तुम्ही स्टडी करा, 2 दिवसानंतर मी परत तुमच्याकडे घ्यायला, त्याला ते सोडून द्यायचं नाही परत, त्याला सांगायचं की 2 दिवस मी परत येतो, मला खूप बरी गोष्ट आहे, मला पण आणखी 2-4 लोकांना द्यायची, पण ठीक आहे तुम्ही मागितलं म्हणून मी परत तुम्हाला देतो, 2 दिवसांनी मी परत येईन हे मॅन्युअल घ्यायला, बरोबर. 2 दिवस मॅन्युअल घ्यायला जाण्याच्या अगोदर समजा आज तुम्ही दिलाय तर उद्या जर परत फॉलोअप घ्यायचा की तुम्ही मॅन्युअल बघितलं का, मी उद्या येतोय मॅन्युअल घ्यायला, समजा त्याने बघितलं असेल तर तो काय करेल, रात्री बसून तो त्याला मॅन्युअल बघेल, प्रॉडक्ट मॅन्युअल बघेल. म्हणून ही गोष्ट महत्वाची, तर प्रत्येक गोष्टीचा फॉलो व्हायला पाहिजे, जी काही तुम्ही गोष्टी द्याल तर प्रत्येक गोष्टीचा फॉलो व्हायला पाहिजे, त्यांनी त्यांनी हे ती गोष्ट जी आपण दिली ती बघितली का, पाहिली का, त्याच्यावरती काम केलं का, हे बघायला खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर फील्ड फेल्ड अँड फाउंड, महत्वाची गोष्ट काय की फील्ड फेल्ड अँड फाउंड, की ही गोष्ट नक्की काय कुठली दिलेली गोष्ट आहे ती काय तुम्हाला करायची, फील करायची, फील करायची की तुम्ही काय करत नक्की, तुम्ही नक्की काय केलं. फील्ड फेल्ड फाउंड म्हणजे काय की एखादी एखादा जर तुम्हाला प्रॉब्लेम आला ना तर काय करायचंय, किंवा त्यांनी विचारलं समजा एखाद्या एखाद्याने विचारलं की समजा मी हे काही उत्पादन वापरले तर मला त्याचा काय काय फायदा होईल, म्हणजे त्याला त्याला व्यवसाय करायचा आहे, बरोबर. पण तुमच्याकडून तो जाणून घेतोय, त्याला हवं असेल की मी समजा 25 माणसं 30 माणसांना ह्या व्यवसाय सोडलं तर मला काय फायदा मिळेल, म्हणजे त्याला काय त्याला इन्कम बद्दल त्याला विचारायचंय, तुम्ही फील करा की त्याला इन्कम बद्दल काय विचारायचं, तुम्ही काय करायचं, हा बरोबर. मी पण हाच विचार केला होता की मला पण असं वाटलं होतं की काही नाही ह्या व्यवसायामध्ये आल्यानंतर काही लोक फसवतात, पण मला असं वाटलं, मला पण माझं पण हेच मत होतं, म्हणून मी काय केलं, म्हणून काय केलं फेल्ड, म्हणून मी काय केलं की मी काय केलं की माझ्या आपल्याला जाऊन भेटलो, त्यांना हे प्रश्न विचारले, त्यांच्याबरोबर काही मिटिंग अटेंड केल्या, आणि मिटिंग अटेंड केल्यानंतर मला असं कळलं, मला असं सापडलं की जी मी जी माझ्या मनामध्ये जे काही विचारते चुकीचे विचारते, अशा प्रकारे काही कंपन्या असतात आणि काही अशा काही कंपन्या असतात तिथे जे प्युअर असतात काम करणार काम, काही कारण सगळ्या ठिकाणी चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात, तर काही वाईट पण असतात तर चांगलं पण असतात, ते चांगल्यापैकी ही कंपनी आहे. या प्रकारे फील फेल फाउंड म्हणजे मला असं वाटलं, मी गेलो पाहिलं आणि नंतर मला असं दर्शनी असं कळलं की माझी समज चुकीची होती, या प्रकारे फील फेल फाउंड ही नीती वापरायची प्रत्येक वेळी, सगळ्यात जुनी नीती आहे पण सगळ्यात बेस्ट नीती आहे आणि ती 100% काम करते.
द बेसिक थिंग मस्ट बी डन विद इन 48 आवर्स. बेसिक थिंग मस्ट बी डन विद इन 48. म्हणजे काय की फॉलो भाय हा फॉलो 48 आवर्सच्या आतमध्ये घ्यायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 दिवसाचा तुम्ही टाइम नाही लागत, की हे प्रोडक्ट मॅन्युअल तुम्हाला दिलेलं आहे, मी 2 दिवसामध्ये तुम्हाला येतो, म्हणजे 48 आवर्समध्ये तुम्हाला येतो. मग तुम्हाला काय करायचंय, त्याच्या अगोदर तुम्हाला फॉलोअप घ्यायचंय. समजा तुम्ही प्लॅन दाखवलं, प्लॅन दाखवल्यानंतर बरोबर आहे, प्लॅन दाखवलं तर ती व्यक्ती बोलते ना की नाही ठीक आहे मी तुम्हाला उद्या सांगतो, बरोबर उद्या सांगतो म्हटलं त्याला सोडून द्यायचं नाही, तो सांगेल तुम्हाला फोन करून असं नाही होणार. मग तुम्हाला काय करायचं, लगेच त्याचा फॉलोअप घ्यायचंय, दुसऱ्या नेक्स्ट डेला फोन करायचंय. त्याला काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचे उत्तर हवे असतील, पण तो त्यावेळी तुम्ही सांगत नाही, म्हणून त्याला दुसऱ्याशी त्याला हे करायचंय, फॉलोअप घ्यायचं. फॉलोअप घेताना त्याला केव्हा असं विचारायचं नाही की मग ठीक आहे काल आपण भेटलो, तुम्हाला प्लॅन दाखवला, मग तुम्हाला प्लॅन कसं वाटला, हे बिलकुल नाही विचारायचं. कसं वाटलं बिलकुल विचारायचं नाही. तर तुम्हाला हे विचारायचं त्या प्लॅन मध्ये तुम्हाला कुठल्या चांगल्या गोष्टी आवडल्या. आता चांगल्या गोष्टी तुम्हाला प्रश्न हे पॉझिटिव्ह विचारायचे, की ज्याची उत्तरं तुम्हाला पॉझिटिव्ह देतील. चांगल्या गोष्टी विचारल्या म्हणजे चांगल्या गोष्टी आढळल्या, कुठल्या चांगल्या गोष्टी आढळल्या, मग तो काय करणार, तो विचार करणार की चांगल्या कुठल्या गोष्टी होत्या, त्या विचार त्याचा विचार करेल. समजा त्याला विचार त्याला नाहीच कळायचं, ठीक आहे मला तेवढं फारसं कळलं नाही, मग ठीक आहे फारसं कळलं नाही, मग ठीक आहे मग तुला परत परत तुला ऐकायला ऐकावं लागेल. जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत तुला ऐकावं लागेल. मग तो दुसऱ्या वेळेला काय करेल, कान लक्ष देऊन सगळ्या गोष्टी ऐकेल. या प्रकारे ही महत्वाची गोष्ट आहे, हे फॉलोअप आहे, हा फॉलोअप महत्वाचा. आणि काय तो काय करतो 48 आवर्समध्ये, मग त्याच्यामध्ये त्याला डिसिजन घ्यायला मदत करायची आहे. मग ठीक आहे मग आता काल आपण प्लॅन मध्ये डिस्कशन केलं, इन्कम बद्दल बघितलं, अजून तुझं प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह होईल हे पण आपण बघितलं, तर ठीक आहे आता रजिस्ट्रेशन जे आहे हे कोणाच्या नावाने करायचं, तुझ्या नावाने करायचं की वहिनीच्या नावाने करायचं. बघ त्याला 2 फोटो द्यायचे, आपल्या समोर जर 2 फोटो आले, 2 पर्याय आले, तर त्याच्यापैकी कुठला आपण एकच पर्याय आपण निवडतो, बरोबर आहे. मग तो बोलला नाही माझ्या नावाने नको, मिसेसच्या नावाने करूया, ठीक आहे मग तिच्या नावाने करा, ठीक आहे मग तिच्या नावाने करतात की मग काम कराल का, तुम्ही वहिनीला घेऊन येणार का ऑफिसला, हा मग तुम्ही एक ऑफिस पण पाहू शकाल, आणि तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला कल्पना येईल असं देखील बोलू शकता. किंवा समजा ऑफिस लांब असेल तर तुम्हाला ठीक आहे मग मी काम करतो, मी हे पे फॉर्म घेऊन येतो, एक काम करतो, तुम्ही तुमचे वहिनीचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटोग्राफ तयार ठेवा, बरोबर आहे. बरं तुमचं वहिनीशी डिस्कस झालं का, तर नाही अजून डिस्कस झालं नसेल, मग ठीक आहे मग उद्या मी ज्यावेळी येईन त्यावेळी आपण डिस्कस करू. त्याला सांगायचं नाही डिस्कस करायला, कारण त्याला काय बिझनेस समजलं असेल, तो सगळ्याची गोष्ट सांगेल सगळी निगडीव असेल, म्हणजे त्याला प्रॉपर त्याला माहिती देता येणार नाही. म्हणून काय करायचं, नेक्स्ट डेला गेल्यानंतर फॉर्म भरायचे, पण फॉर्म भरल्यानंतर त्यांना त्या व्यक्तीला सांगायचं या व्यवसायाबद्दल. आणि ही सगळी गोष्ट 48 आवर्समध्ये, तुम्ही प्लॅन आज दाखवला आणि 4 दिवसांनी जर फॉलोअप घेतला संपलं, तुमचा बिझनेस केव्हा होणार नाही, सिम्पल गोष्ट आहे. आणि हे व्यापारी तत्व आहे, व्यापारी तत्व आहे. व्यापारामध्ये 48 आवर्समध्ये त्याला फॉलोअप पाहिजे कुठल्याही गोष्टीचा. जसं तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, हॉटेलमध्ये तुम्ही बिल दिलात, जर हॉटेल मला विचारतो कसं वाटलं तुम्हाला आमचं जेवण, तो आज तो 4 दिवसांनी तुम्हाला विचारणार का, नाही तो ताबडतोब येतो विचार ना कसं वाटलं आमचं जेवण, हो आमच्या जेवण तुम्हाला खास काय आवडलं, असं अशा प्रकारे तो विचारणार करतो. मग तो असं विचार ना की त्या हॉटेलमध्ये त्यांच्यापेक्षा माझं जेवण चांगलं आहे का, असं विचारत नाही तो, का माझ्या जेवणामध्ये पण चांगलं काय आवडलं. मग आपण कम्पेअर करणार, समजा आपण त्या दुसऱ्या ठिकाणी बोलू येतच नाही, त्यांच्या तिकडच्या पेक्षा तुमचं जेवण खूप चांगलं आहे असं आपण करणार. म्हणून जे प्रश्न विचारायचे कसे विचारायचे, पॉझिटिव्ह विचारायचे, याचे उत्तर तुम्हाला पॉझिटिव्हच मिळतील. त्या प्रश्नावरती एक चांगलं सेशन आपल्याला घेत आहे इन्व्हेस्टमेंट आणि याच्यातून पॉझिटिव्ह. येस राईट. पण मला एक मला याच्या पुढे जाण्याआधी एक विचारायचं आहे, जेव्हा आपण फॉलोअप घेतो म्हणजे सपोज आज आपण एकाशी बोललो आहोत, त्याला सांगितलंय, आपल्या परीने सगळं सांगितलंय, ठीक आहे, आणि त्याला सांगितलंय ठीक आहे 2 दिवसात आपण 2 दिवसात बोललो असतो किंवा 48 आवर्समध्ये घेऊ फॉलोअप वगैरे, पण जेव्हा 48 आवर्स नंतर आपण त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायला जातो तेव्हा तो आपल्याला फोन रिसीव्ह करतो, मे बी टाइम देत नाही किंवा काय प्रॉब्लेम येतात, तेव्हा काय करायचं मग. आता समजा एखाद्या व्यक्तीला आज मी प्लॅन दाखवला, आता मी तुम्हाला माहिती आहे मी उद्या त्याला फोन केला तर कदाचित त्याला थोडा अरे हा त्याने फॉलोअप साठी फोन केलाय, बरोबर आहे. मग तो कदाचित माझा फोन उचलणार नाही किंवा फोन उचलला तर मला काय सांगेल, नाही मी आता मी बिझी आहे नंतर कॉल करतो, असं बोलेल, बरोबर आहे. नंतर कॉल करतो तो कॉल करणार नाही. मग त्याला आपल्याला इंटरेस्टिंग काही गोष्टी सांगायची आहेत, बरं आपल्याला माहिती तर त्याला फोन उचलला नाही तर त्याला व्हॉट्सअपला मेसेज केला, काल आपण डिस्कस केलं होतं आणि तुम्हाला तुला सांगायची अत्यंत महत्वाची गोष्ट तुला सांगायची होती की जर तुझं रजिस्ट्रेशन उद्या झालं तर तुला हे एक ऑफर तुम्हाला मिळू शकेल, असे काही इंटरेस्टिंग ज्या काही गोष्टी असतील
समजा ऑफर नसतील तर आपण आपण ते वातावरण तयार करायचंय की उद्या जर केलं उद्या दिवस खूप चांगला आहे आणि उद्या जे रेशन करतील त्याच्यासाठी कंपनी काही येणार भविष्यकाळामध्ये त्याच्यासाठी काही ऑफर असू शकेल. मला एक गोष्ट आताच कळली म्हणून तुला मी फोन केला की मला मला असं वाटतं की आपण उद्या उद्या जॉईनिंग करून प्रोडक्ट कन्झम्पशनची सुरुवात करावी. ज्यावेळेस असं वाटलं की येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये ज्या व्यक्ती जॉईन होतील त्याच्यासाठी काही कंपनी स्पेशल घेऊन येणार आहे. जसं आपण एक पकडलं की वुमन्स डे, आपण पण ठरवायचं की वुमन्स डे आहे असे काही खास जे दिवस आहेत ना त्या दिवसासाठी आपण पण फोकस करायचं, आपण पण लक्ष करायचं की ह्या दिवसासाठी काय करता येईल आपल्याला. आता महाशिवरात्री आहे, त्याला महाशिवरात्री आपण स्वतःच एक वैयक्तिक टार्गेट घ्यायचं की ह्या ह्या दिवसासाठी मला एवढे व्यक्तीने करायचंय. ठीक आहे, मग आपण हे प्लॅन केलं तर आपण ह्या हा खूप चांगला दिवस आहे. मी खास का केलं की आजचा दिवस खूप शुभ आहे आणि या शुभ मुहूर्तावर मला असं वाटतं की आपण ह्या व्यवसायाला सुरुवात करूया. बरोबर, ह्या व्यवसायासाठी तुला जास्त काय लागते? मी तर म्हणेन सुरुवात करू, पण त्याच्या अगोदर तू प्रॉडक्ट कन्झम्पशन कर, तुला प्रॉडक्ट बद्दल खात्री देऊ दे, ते तर आपण करू शकतो. तर समजा नाही ठीक आहे नंतर विचार, ठीक आहे मी तुला आता असं सांगणार नाही की आता रजिस्टर हो जॉईन हो, मी तर तुला हे सांगेल एक काम कर, तू पहिले प्रॉडक्ट वापर. बरोबर, प्रॉडक्ट वापर आणि जर प्रॉडक्ट तुला पटले की हा खूप चांगले आहे प्रॉडक्ट, तर आपण याच्याबद्दल व्यवसायाबद्दल आपण पुढच्या गोष्टी करू. या असं असं अशा प्रकारे त्याला फॉलोअप घ्यायचंय. कारण या फॉलोअप मध्ये काय म्हणजे फॉलोअप मध्ये दोन प्रकार होतील, एक तर तुमचं तुम्ही कन्झ्युमर म्हणू शकाल किंवा डिस्ट्रीब्युटर म्हणू शकाल, दोन गोष्टी होतील. बरोबर आहे, आणि 99% काय हे 1% फक्त असतात की लोक काही घेणार नाही असे पण असतात, पण 99% मध्ये आपण काय करतो त्याला ऍटलीस्ट आपण एक सोप साबण जो आहे तो पण त्याला प्रमोट करू शकतो ना जाता जाता. बरोबर आहे, आणि समजा एखादं कुठलंही प्रॉडक्ट जर प्रमोट झालं म्हणजे काय की आपल्याला त्या घरामध्ये आपला मार्ग ओपन झाला. ठीक आहे, तर प्रत्येक गोष्ट फॉलो घ्यायचा आणि काही काही समस्या असेल ना तर त्याच्यावर स्वतः विचार काय करता येईल. आपण स्वतः काहीतरी बोलण्यामध्ये काहीतरी चुकलं, काहीतरी कमी झालं म्हणून हा प्रश्न आलाय. आणि हे काय ही तुझी तुमची प्रॅक्टिस आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल ना सुरुवातीला की जे हॉट मध्ये तुमचे जे रेडिव्ह आहेत, रेडिव्ह हे रेडिव्ह कशासाठी आहेत, तुम्हाला प्रॅक्टिस करायला जी माणसं पाहिजे ना त्यासाठी हे रेडिव्ह आहेत. कारण सांगतो 99.99% रेडिव्ह तुमच्याकडे बिझनेस करायला येत नाही. एखादा कुठला व्यक्ती असेल तो तुमच्यावर बिझनेस करेल, पण 99% काय होतात रेडी तुमच्या बिझनेस करायला येत नाही. मग रेडी वापर तुम्हाला कशासाठी करायचंय की तुम्हाला जी प्रॅक्टिस करायची आहे त्या प्रॅक्टिस तुम्हाला रेडी वापर करायचे. बरोबर, मग ते आपण नेक्स्ट सेशन बघूया जे आपण फक्त प्युअर इन्व्हिटेशन हा जो टॉपिक घेऊ त्याच्यावर बघू आपण की त्यांना रिलेटिव्ह कसं कशाप्रकारे सांगायचंय की त्यांना कशाप्रकारे वापरायचंय, कशाप्रकारे त्यांच्याकडे आपण काम करून घ्यायचंय. ठीक आहे, ते बघूया. त्याचे सहावं परचेज बिझनेस बिल्डिंग मटेरियल सगळ्यात महत्वाचं. आपण ह्या व्यवसायामध्ये आलो तर आपल्याकडे स्वतः कंपनीचे ब्रोशर्स, कंपनी मॅन्युअल्स हे असणं खूप गरजेचं आहे की जे मॅन्युअल्समुळे तुमचं बिझनेस हा बिल्ड होऊ शकेल. आता ही कंपनी मॅन्युअल्स आहेत, डेस्क, गुड इथिक्स, नो युअर मार्केटिंग प्लॅन. मी मार्केटिंग प्लॅन बऱ्याच लोकांना माहितच नसतो, ते प्रोडक्ट बद्दल एवढं नॉलेज असतं पण मार्केटिंग बद्दल माहित नसतं की प्रोडक्ट विकल्यानंतर मार्केटिंग प्लॅन तुम्हाला पैसे देणार असतो. तर जी गोष्टी तुम्हाला पैसे देणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला पहिली माहिती करून घ्यायला पाहिजे. आपण मागच्या सेशनला बघितलं आपण की छोट्या गोष्टी करत करत यायचं, छोट्या गोष्टी मार्केटिंग प्लॅन मध्ये समजून घेतल्या तर तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय घ्यायला पाहिजे. बरोबर, मग त्या मार्केटिंग प्लॅन मधील जी काही इन्फॉर्मेशन आहे ते कशामध्ये मिळेल, मॅन्युअलमध्ये मिळेल, मार्केटिंग प्लॅनच्या मॅन्युअलमध्ये मिळेल. त्याच्यानंतर डीएक्सएन बिझनेस मॅन्युअल बिझनेस सुरू करण्यासाठी काय गोष्टी लागतील आपल्याला त्याचं एक मॅन्युअल आपल्याकडे. मग प्रत्येक गोष्टीचं मॅन्युअल असेल, समजा आपण मोबाईल घेतला तर मोबाईलचं पण एक मॅन्युअल असेल ना, कसं वापरायचं, कसं युज करायचं त्याच्याबद्दल मॅन्युअल असेल. तसंच आपला हा व्यवसाय सुरू कसं करायचा त्याचं एक मॅन्युअल आहे. हा, ते मॅन्युअल वापरायला पाहिजे. आपण जे आता ज्या गोष्टी बोलतो एक मॅन्युअल आहे, व्यवसायचं एक मॅन्युअल आहे सुरू कसं करायचं. हा, या प्रकारे हे मॅन्युअल आहे. त्याच्यानंतर प्रोडक्ट कॅटलॉग महत्वाचं आहे. आपण बऱ्याचशा गोष्टी बोलतो पण आपल्याला प्रोडक्ट कॅटलॉगच नसतो. काही व्यक्तींना कसं असतं की प्रोडक्ट पाहायची इच्छा असते, प्रोडक्ट कसा दिसतो, हा त्याच्यासाठी काही ते फील करतात, ते प्रोडक्ट पाहिल्यानंतर ते फील करतात, अरे वा नीली तेलम अशा प्रकारे आहे, हा नोनीजी ज्यूसची बॉटल अशा प्रकारे आहे, आरजी अशा प्रकारे दिसतात, कोकोजी अशा प्रकारे आहे. तर हे प्रोडक्ट कॅटलॉग तुमचे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कंपनी प्रोफाईल महत्वाची. काही काही कंपनी प्रोफाईल, कंपनीची माहिती माहीत नसते, किंवा काही व्यक्ती असतात ज्याच्यावर आपण प्रॉस्पेक्ट जातो ते बोललं की ठीक आहे तुमची कंपनी काय माहिती मला सांगा. मग आपण जर सांगायला गेलो तर काही काळ काय होतं की आपण एक्साइटमेंटमध्ये काही गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आपण राहून जातात. मग जर आपल्याकडे कंपनी प्रोफाईल असेल तर काय होईल,
कंपनी प्रोफाईल काय, आपण ते कंपनीचं प्रोफाईल आपण त्याला दिलं ते, आणि सीईंग इज बिलिव्हिंग, सगळ्यात मग सीईंग इज बिलिव्हिंग म्हणजे काय, जे आपण बघतो त्याच्यावर आपण जास्त विश्वास ठेवतो. प्रोडक्ट कॅटलॉग दिला ते प्रोडक्ट कॅटलॉग जेव्हा बघतो त्या माणूस प्रत्येक वेळे प्रत्यक्ष तो त्या प्रोडक्ट बरोबर तो फील करतो प्रोडक्टला. तसंच कंपनी प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तो प्रत्यक्ष माणूस कंपनीमध्ये फील करतो. डॉक्टर लीन, हां, कंपनीची ग्रोथ किती राष्ट्रामध्ये आहे, किती मिलियन डिस्ट्रीब्युटर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तो बघतो त्यावेळी त्याला एक विश्वास वाढतो. आणि ती प्रत्येक गोष्ट तो काय करतो, माइंडमध्ये ते रजिस्टर करायला सुरुवात करतो. हां, ह्या प्रकारे कंपनी आहे, ह्या कंपनी डिरेक्टर्स आहेत, ह्या कंपनी सीईओ आहेत, हां, ह्या कंपनीची या प्रकारे सिस्टम आहे, ह्या कंपनीचे ह्या प्रकारे मार्केटिंग प्लॅनमधून आपल्या बाहेरच्या राष्ट्रामधून अशा प्रकारे इन्कम येतं, ह्या सगळ्या गोष्टी तो फील करायला लागतो. त्यासाठी एक कंपनीचे मॅन्युअल्स तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आता ह्या मॅन्युअलमध्ये बघितलं कंपनी प्रोफाईल, हां, डीएक्सएम प्रोडक्ट कॅटलॉग आहे, डीएक्सएम बिझनेस प्लॅन आहे, हे महत्वाचे जे आहेत ना हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि आता 7 बेसिकमधला सगळ्यात शेवटचा महत्व म्हणजे टीम वर्क. हा व्यवसाय टीमचे व्यवसाय आहे. मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं हा व्यवसाय टीमचा व्यवसाय. हा स्विमिंग पूल असा, स्विमिंग स्पोर्ट कसा असतो तसा व्यवसाय नाही आहे. त्याला क्रिकेट किंवा फुटबॉल ह्या प्रकारचा हा व्यवसाय आहे. म्हणजे काय की तुम्हाला टीमने घेऊन काम करायचं आहे. काही गोष्टी तुम्हाला जमत नसतील पण टीममधील काही व्यक्ती अशा असतील की त्यांना जास्त प्रकार जमत असतील तर त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे. तुमच्याकडे जे काही प्लस गोष्टी आहे त्याचा त्या गोष्टीचा वापर तुम्हाला दुसऱ्यासाठी करायचं आहे. म्हणजे काय एकमेकांच्या चांगल्या गोष्टीचा आपण वापर करायचा आहे. म्हणजे कमी आहे कमजोरी ज्या आहेत त्या काढून टाकून त्या प्रत्येक गोष्टी ज्याच्यावर जी चांगली गोष्टी आहे त्या गोष्टीचा वापर करून प्रत्येकाला पुढे घेऊन जायचं आहे. त्याची टीमवर्क आहे. आणि आपली टीम सोडून दुसरीकडे तुम्हाला कुठे जायचं नाही, दुसऱ्या लोकांना संपर्क करायचे नाही, तर आपल्या टीम बरोबरच आपल्याला राहायचं आहे. हा टीमचा बिझनेस आहे. टीममध्ये तुम्हाला काय एखाद्या व्यक्तीला समजा प्लॅन दाखवायला जमत नसेल पण एक व्यक्ती अशी असेल की जबरदस्त प्लॅन दाखवते, मग काय करायचं की त्याची एक मीटिंग अरेंज करायची. त्याच्या मीटिंगमध्ये आपली काही लोक घेऊन जायची. बरोबर, म्हणजे समजा मला प्लॅन दाखवता येत नाही, काही बोललो की नाही मला बोलता येत नाही, ठीक आहे बोलता येत नाही, बोलता न येणं हे काय मोठं हे नाही आहे, हां, हे काय मोठा अडथळा नाही व्यवसाय करण्यासाठी. ठीक आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल की ज्या ठिकाणी असा माणूस आहे बोलणार त्या ठिकाणी आपण आपल्या लोकांना घेऊन जाऊ शकतो. आता मला प्लॅन दाखवत नाही पण कंपनीच्या ऑफिसेसमध्ये दर रविवारी मीटिंग चालतात. बरोबर, तर मला बोलता येत नसेल तर मी काय करतो, माझ्या लोकांना घेऊन काय करतो त्या ऑफिसमध्ये जातो. त्या ऑफिसमध्ये तो एक स्पीकर असतो, तर स्पीकर बोलत असतो, मी काय करतो त्या स्पीकर मार्फत माझ्या व्यक्तींना प्लॅन ऐकवतो. बरोबर, पुढच्या गोष्टी काय की मॉनिटरिंग बसून त्यांचं डिसिजन घेणं, फॉर्म भरणं, एवढं माझं काम राहिलं. ज्या गोष्टी मला जमत नाही त्या कंपनीचं जे सपोर्ट सिस्टम आहे त्याचा मदत घेऊन आपल्या टीमची मदत घेऊन काय करायचं तुम्हाला पुढे जायचं. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला टीममध्ये राहायचं, टीम सतर्क राहायचं. बरोबर, टीमला सोडून कुठे जायचं नाही तुम्हाला. कुठल्याही फंक्शन म्हणजे प्रोग्राम असेल तर तुम्हाला तुमच्या टीम बरोबर राहायचं आहे, दुसऱ्या टीम बरोबर नाही. कारण का बघा, टीम अशी आहे ना की तुम्ही जे कराल ना ते तुमची टीम करणार आहे. जर तुम्ही तुमच्या टीम बरोबर राहायला शिकाल तर तुमच्या खाली जे लोक आहेत ते पण काय करणार, ते पण त्यांच्याच टीम बरोबर राहायला सवय करणार. तुम्ही ज्या गोष्टी कराल त्याचं ते डुप्लिकेशन करणार. म्हणून काय करायचं, प्रत्येक गोष्ट टीम वर्क मध्ये ठेवायची. कुठल्या जर प्रोग्राम अरेंज करायचं असेल तर टीमला भेटून विचारा की तुम्हाला असा असा प्रोग्राम मला अरेंज करायचा आहे, त्याचं इंटिमेशन द्या. ह्या प्रकारे मी ठरवलेलं आहे की प्रोग्राम करायचे, तर ह्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करता येईल. प्रत्येकाचे कॉन्सेप्ट असतात वेगळे आणि त्याचे आणखी एक इम्प्रूव्हमेंट पण मिळू शकेल. जसं आता येणाऱ्या 21 तारखेला आपला एक मोठा प्रोग्राम आहे महिला दिवस, तो एक वेगळ्याच प्रकारचा आपण एक साजरा करणार आहोत. त्याची एक तयारी चालूच आहे. वेळोवेळी त्याच्याबद्दल तुम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळत जाईल आपल्या ग्रुपवरती. तर टीमवर्क हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि टीममध्ये कोण राजा नसतो, सगळे एका बरोबर असतात. बघा, प्रत्येक वेळी सचिन तेंडुलकर सेंच्युरी मारत नाही ना, की सचिन तेंडुलकर सेंच्युरी मारलेले नाहीत ना. काही वेळ दुसरे जे खेळाडू असतात ते पण सेंच्युरी मारतात ना, पण त्याचा फायदा कोणाला होतो, पूर्ण टीमला होतो. टीम जिंकते. बरोबर, आणि ते टीम जिंकल्यानंतर प्रत्येकाला त्याचा फायदा मिळतोच ना. म्हणजे एखादी गोष्ट ज्या होत नाही त्या दुसऱ्या व्यक्ती ती गोष्टी करून जातो आणि त्याचा फायदा सगळ्या मिळतो. ही टीम वर्क असायला पाहिजे. म्हणून कामयाब लोक अपने फैसले से दुनिया बदल देते. कामयाब लोक अपने फैसले से दुनिया बदल देते जबकि, परंतु नाकामयाब लोक दुनिया के डर से अपने फैसले बदल देते. म्हणजे काय, दुनियेला घाबरून ते आपले मार्ग बदलतात. नाही, आता मला काय, आता माणसं मला जोडली जाते की ती माणसं असे भयानक प्रश्न विचारतात, मला काय असं वाटतं हे हा जमणार नाही. म्हणजे काय, तुम्ही तुमचा इरादा, तुमचे तुम्ही जे जे ठरवलेलं जे आहे हे काय केलं, बदललं. मग अशाने तुम्ही स्वप्न पूर्ण होणार आहात का?
नाही अशा गोष्टी जर आल्या तर काय तुम्हाला तुमची स्वप्नाची आठवण करायची आहे. स्वप्न पाहिजेत म्हणून ती लिहिलेली असली पाहिजेत. दररोज रात्री काय करा तुमची लिहिलेली स्वप्न आहे स्वप्न डायरी काढा. बघा आज आज तुमच्या पहिल्या स्वप्नापर्यंत जाणार तुम्ही काय काम केलं ते तुमच्या मनाला विचारा. जे काम केलं तुम्ही ते लिहून काढा डायरी तुमच्या दुसऱ्या डायरीत लिहून काढा की आज मी हे काम केलं ह्या कामामुळे मी माझ्या माझं जो पहिला स्वप्न आहे त्या स्वप्नापर्यंत मी पोहोचू शकेन. ह्या प्रकारे करा. तुमची जी फैसले जे आहेत ते बदलू नका. तुमचा इरादा आहे तो एकच ठेवा. दुनिया बदलेल पण तुम्हाला बदलायची आवश्यकता नाही. तुम्ही काय तुम्ही ठाम राहायचंय की हा आणि एक दिवस एक जरूर असा येईल की तुम्हाला तो एक कॉन्फिडन्स येईल विश्वास येईल तुम्ही जे बोलाल त्या बोलण्यावरती लोक विश्वास ठेवतील आणि त्या बोलण्यात विश्वास ठेवून लोक तुमच्या जॉईन होतील. तुम्ही बिलीव्ह पण नाही करणार की एक काळ असा होता की अरे मला बोलता पण येत नव्हतं पण आज मी एवढा बोलतोय आणि आज माझी एवढी टीम साईज झाली. आज म्हणजे आपण म्हणतो ना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्यक्तिगत व्यक्तिमत्व विकास हे तुम्हाला ऑटोमॅटिक होत जाईल. पण तुम्हाला तुमच्या स्वप्नावरती कायम राहायला लागेल. तुमचे इरादे तुमचे फैसले तुमचे जे निर्णय आहेत त्याच्यावर तुम्हाला ठाम राहावं लागेल. ते महत्त्वाचं आहे. आणि हे तुमचे ठाम निर्णय राहण्यासाठी मी तुम्हाला ही जे सेवन बेसिक्स आहेत हे सेवन बेसिक्स मी तुम्हाला सांगितलेले. जास्त मी डिटेलमध्ये गेलेलो नाही आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो पार्ट आहे तो आहे इन्व्हिटेशन अँड फॉलोअप. बरोबर आहे. ह्याच्यावरती आपण एक 40 मिनिटाचा आपण एक सेशन घेऊ. कारण इन्व्हिटेशनमध्येच तुमचा खरा बिझनेस लपलेला आहे. जर तुम्ही प्रॉपर इन्व्हिटेशन घ्यायला द्यायला जर शिकलात आणि त्याचप्रमाणे फॉलोअप घ्यायला शिकलात तर हा व्यवसाय खूप खूप म्हणजे खूप सोपा आहे. ठीक आहे. तर वेळ झालेली आहे तर आपला हा सेशन जो आहे हा सेशन मी इथे संपवतो. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर. खूप छान सांगितलं. काय गोष्टी समजे असेल विचारायचे असेल तर तुम्ही मला विचारू शकता. येस येस नक्कीच. खूपच छान झालं सेशन आणि प्रॉस्पेक्ट लिस्ट आम्ही नक्कीच बनवू या 2 दिवसात आणि ड्रीम लिस्ट पण जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे प्रॉस्पेक्ट लिस्ट. कारण मला ते खूप आवडलं प्रॉस्पेक्ट लिस्ट बद्दल सांगितलं ते कसं म्हणजे फ्रेंड्स रिलेटिव आणि इन्स्टिट्यूट जॉब याच्याबद्दल जे सांगितलं तर त्याच्याप्रमाणे आम्ही नक्कीच या 2 दिवसात रेडी करूच आणि ते तुम्हाला दाखवू सुद्धा. ठीक आहे. आणि कोणाला काय बोलायचं असेल महत्वाचे म्हणजे ड्रीम लिस्ट तुमची तयारी पाहिजे तयार झाली पाहिजे. पुढच्या मंगळवार सेशन पर तुमची ड्रीम लिस्ट तयार असली पाहिजे. ड्रीम लिस्ट असेल बनवायची आणि दाखवायची आहे आपल्या व्हिडिओवरती ओपन करून दाखवायची आहे की स्वतःची ड्रीम्स काय आहेत. ड्रीम्स म्हणजे किती लिहिले आहेत 100 100 तुम्ही ड्रीम्स लिहा. 100 100 ड्रीम्स तुमचे लिहून तयार झाले पाहिजे. हो सर. माझी प्रिया दाखवेन मी. हो हो आम्हाला पण बघायला आवडेल. आता कोणाला बोलायचंय का प्रिया प्रेरणा. हॅलो. हॅलो. हा बोला 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 नमस्कार. बोला बोलते आपण आतापर्यंत मी आरवीसी वरती जे सेवन हे बघितलेलं त्याच्यापेक्षा मला आजचं जो सेशन झालाय बरे मी थोडा लेट आलेलो स्टार्ट चुकली माझी थोडी पण इट्स अमेझिंग. आणि हा सेशन मी कमीत कमी 25 ते 30 वेळा बघावा अशा पद्धतीने झालेला आहे. हॅलो. हा बोला.